अंदाज व्यक्त केला जातोय. जळगावच्या मुक्ताई नगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हलखेडा शिवारातील आदिवासी बांधवांची शेती खरडून गेली आहे. अंदाजे 200 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच टाहो फोडलाय. शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णा आणि वारणेचा संगम असणाऱ्या हरिपूर इथं पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नद्यांच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहरात पुराचं पाणी ओसरल्यानंतर महापालिकेनं साफसफाईला सुरुवात केली आहे. अनेक भागात चिखल कचरा साचलेला आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे पालिकेनं विविध पथकाद्वारे स्वच्छता मोहिमेला वेग दिलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास विनोबानगर आणि गोवर्धन नगरामध्ये 5 घरांमध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज लंपास केलाय आणि ही चोरट्यांची टोळी मध्यप्रदेश मधील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या. नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांनी पुन्हा एकदा हैदौस घालत वाहनांची तोडफोड केली. सलग तिसऱ्या दिवशी वाहनांची जाळपोळ केलेली असून पोलीस यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, परंतु नागरिक मात्र वाढत्या गुन्हेगारी विरोधात आक्रमक झालेत. भरधाव वेगामध्ये असणारी बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील खराशी गोडझरी मार्गावरती घडली. यामध्ये ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अधिक मासानिमित्तानं संत तुकोबांच्या देहूनगरीमध्ये महाअन्नदान सोहळा पार पडला. यावेळी मावळमधील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. तर बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News 18 लोकमत. उपरगी धरणातून विसर्ग वाढवलाय. कोल्हापुरातील पाणी कमी होण्यास मदत होणार आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक पूजा कर 50 रुपयांऐवजी 25 रुपये करून अभिषेक पूजेची संख्या वाढवण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन मंदिर व्यवस्थापकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. भरधाव वेगात असणारी बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील खराशी घोडझरी मार्गावरती घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय. कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. अधिक मासानिमित्त संत तुकोबांच्या देहूनगरीत महाअन्नदान सोहळा पार पडला. यावेळी मावळमधील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. अकोल्यातील गांधीधाम येथील नवीन पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप मनसेनं केलाय. ऑडिट करून कंत्राटदाराची चौकशी करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करू असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय भविष्यावरती जे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्याचा विचार करावा अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर परिसरातील जुनं लोखंडी गेट अंगावरती पडल्यानं 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. मंदिराच्या पूर्व दिशेकडील गेट जवळ मुलं खेळत असताना ही दुर्घटना घडली आहे. मलकापूर बुलढाणा बसचा राजूर घाटात भीषण अपघात झालाय. ब्रेक फेल झाल्यानं बस घाटात उलटली आणि या बसमध्ये 55 प्रवासी होते. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत होते. राज्यातील पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम असेल. मुंबईत पुढील 2 दिवस काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतल्या पावसाचा जोर हळूहळू ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर पश्चिम किनारी कोकण विदर्भातील काही भाग मराठवाड्यातील आणि तेलंगणासह ओडिशाच्या काही भागात 28 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईच्या अंधेरी परिसरातील चकाला इथल्या रामबाग सोसायटीवरती दरड कोसळली आहे। या घटनेत 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दलाचं पथक आणि पोलीस लोकांना बाहेर काढण्याचं काम करतात। रत्नागिरीच्या दापोलीतील सुवेली तलावाला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे, त्यामुळे तलाव फुटण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। लघु पाटबंधारे विभागाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। मच्छी मार्केटमध्ये देखील पुराचं पाणी शिरलंय। दुकानदारांचं नुकसान झालंय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। माथेरानच्या डोंगरावरील माती खाली येत असल्यानं पनवेल तालुक्यातील गाढी नदीचं पाणी गढूळ झालंय। या लाल मातीमुळे गाढेश्वर धरणात गाळ साचतोय। गाढी नदी ते काळुंद्रे नदीपर्यंत संपूर्ण लाल माती मिश्रित पाणी दिसतंय। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। कोयना धरणात गेल्या 24 तासात 4.54 टीएमसी पाणी साठा वाढलाय। सध्या धरणात 57 टीएमसी पाणी साठा आहे। हे धरण क्षमतेपेक्षा अर्ध भरलंय। 1050 क्युसेक पाणी हे नदी पात्रात सोडण्यात आलंय। कोल्हापूरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे। जिल्ह्यातील 83 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदी 40 उंबरठ्यावरती आहे। सर्वच नद्या इशारा पातळीवरती वाहत आहेत। जळगावच्या मालेगाव भागामध्ये झालेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठ्यामध्ये 2% वाढ झाली आहे। धरणातील साठा 19% 21% पोहोचलाय। तर भर पावसाळ्यात 12 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। बातमी नागपूरमधली। नागपूरच्या सिरसी गावातील दारुडा शिक्षकाला निलंबित केलं जाणार आहे। न्यूज 18 लोकमंच बातमीची शिक्षण विभागानं दखल घेतली आहे। शिक्षण विभागानं सीओंकडे संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची शिफारस केली आहे। नागपूरच्या टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। मुंबईला बदनाम करण्याचा डाव, तर देशात सुरू असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवणार आदित्य ठाकरे यांचा हल्ला बोल। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगलीमध्ये महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर। प्रशासनाकडून सांगलीच्या पूरपट्ट्यात जनजागृती। रत्नागिरीतल्या दाभोळ खाडीवरच्या पुलाचं काम 10 वर्षापासून ठप्प। प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यानं वाहतुकीला अडथळा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसानं बळीराजा सुखावला। जळगाव जिल्ह्यातील अहेरवाडीत भिलाई धरण ओव्हरफ्लो। धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला। मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे इंद्रायणी नदीचं दुथडी भरून वाहायला सुरुवात। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। लोणावळ्यातील टाटा धरण परिसरात 122 मिलीमीटर पावसाची नोंद। टाटा धरण ओव्हरफ्लो। धरणातून इंद्रायणीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। तांसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। काही वेळात धरण ओसंडून वाहण्याची शक्यता। स्थानिकांना सतर्कतेचा इशारा। अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार। धरणातून नदीपात्रात 5000 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू। चंद्रपूरमधून पुराचं पाणी ओसरलं। अनेक भागात चिखलाचं साम्राज्य। पालिकेकडून साफसफाईला सुरुवात। पंढरपूरमध्ये पावसाच्या जोरदार सरी। पिकांना संजीवनी मिळाल्यानं बळीराजा सुखावला।
मुळशीकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. मुळशी धरण 59.77% भरल्याने दिलासा. नागपुरात शेतकऱ्यांच्या समोर नवं संकट. सततच्या पावसामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा महाविद्यालयांना सुट्टी. दमदार पावसामुळे रत्नागिरीत ते शेती कामांना वेग. खेडमध्ये दुर्गम भागात पारंपरिक गाणी गात भाताची लावणी. आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. 20 गावांचा संपर्क तुटला. पंजाबच्या फरीदकोटला मुसळधार पावसानं झोडपलं. सखल भागात शिरलं पाणी. अनेक रस्ते पाण्याखालती गेल्यानं नागरिक त्रस्त. गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये सखल भागात शिरलं पाणी. प्रशासन सतर्क. जालन्यामध्ये ओम साई राम कंपनीच्या जवळ भर दिवसात चोरट्यांनी 14 लाखांची रोकड लंपास केली. चंदनझिरा पोलीस स्थानकात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानं वाद. राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार. उद्योगमंत्री उदय सामंत लवकरच श्वेतपत्रिका सादर करणार. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन. राज्य सरकारची घोषणा. महाराष्ट्र भवनासाठी 100 कोटींचा निधी. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता. नोटीसीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी मागितली मुदतवाढ. सूत्रांची माहिती. पोलीस भरती कंत्राटी स्वरूपाची नाही. गृह विभागातल्या सूत्रांची माहिती. तुर्तास 3000 मनुष्यबळ वापरणार असल्याचंही स्पष्ट. सोलापुरातील पाणी पुरवठा सुरळीत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. महापालिका आयुक्तांना दिले निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीच्या वादातून 2 गटात तलवारीनं हल्ला. काकानंच पुतण्यावर केले तलवारीचे वार. वाळूंज एमआयडीसीत गुन्हा दाखल. रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयात ठिय्या. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधला प्रकार. रस्ता सुरू होईपर्यंत कार्यालयात ठाण मांडण्याचा निर्धार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी अनंतात विलीन. पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. मुंबईतील आझाद मैदानाजवळ डबल डेकर बसवर झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मिठी नदीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. 2005 पासून 2023 पर्यंत नदीच्या सौंदर्यीकरणासाठी किती खर्च झाला, तसंच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबद्दल SIT मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याचं उदय सामंत यांनी सभागृहात जाहीर केलं. आपण जे या ठिकाणी प्रशांत दाड साहेबांनी जी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कशा पद्धतीनं गाळ काढला गेलाय, किती गाळ काढला गेलाय, किती वाइंडिंग झालेलं आहे, 1160 कोटीचं नक्की काय झालेलं आहे, कुठच्या सालामध्ये झालेलं आहे, त्यावेळी कोण अधिकारी होते, याची सगळी माहिती केली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी देखील केली जाईल. आज जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मिठी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण, त्याच्यावरती झालेला खर्च, त्याच्यात निघालेला चिखल, तो चिखल कोणाच्या खिशात गेला, आमचं म्हणणं असं याची चौकशी झालीच पाहिजे. या चिखलाचे वाटेकरी कोण कोण आहेत ते या सभागृहाला कळलं पाहिजे की हा चिखल कुठे कुठे गेला. 2005 सालापासून 2022 सालापर्यंत सातत्याने मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी 1300 कोटी रुपयाहून अधिक कोटी रुपयाचा खर्च हा महापालिकेतून केला गेला. या बाबतीत मी लक्षवेधी लावली होती. सन्माननीय उदय सामंत यांनी यावर SIT ची चौकशी केली जाईल. क्रांतीनगर आणि समतानगर मधल्या तिथे राहणाऱ्या ज्या दरवर्षी पाण्याखाली बुडून जाणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना, अधिकृत झोपडपट्टी धारकांना तात्काळ घरं दिलं जातील ही दोन आश्वासनं देऊन याची संपूर्ण SIT ची चौकशी केली जाईल. इकडे विधानसभेतल्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते. शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेच्या 40 आमदारांच्याकडून पुन्हा एकदा मुदतवाढ मागण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता, मात्र शिवसेनेच्या आमदारांनी पुन्हा एकदा मुदतवाढ मागितली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवन अध्यक्षांच्याकडे, विधानसभा अध्यक्षांच्याकडे वेळ मागितल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा वेळकाढूपणा असल्याची टीका केली. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार ऍडव्होकेट अनिल परब आहेत, त्यांच्याशी बोलूया. आणखीन मुदतवाढ जी आहे ती मागितलेली आहे शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे, आपली काय प्रतिक्रिया यावर? आपणास माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जे काय मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या निकालामध्ये, यामुळे अपात्रता निश्चित आहे, अपात्रतेपासून कोणी वाचवू शकत नाही, आणि म्हणून वेळ काढूपणाचं धोरण हे आता या आमदारांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारण्यासाठी अशा पद्धतीची वेळ मागितलेली आहे. तुम्हाला देखील या प्रकारची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे, म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी देखील, त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर देखील अशा प्रकारे जर मुदतवाढ होत असेल तर निर्णय कधी होणार? ठाकरे गटाच्या आमदारांनी आपलं उत्तर दिलेलं आहे. जे काही आम्हाला म्हणायचं होतं, आमचं म्हणणं, ते आम्ही आमच्या उत्तराच्या द्वारे दिलेलं आहे. ह्याला का विलंब होतोय, म्हणजे एकंदरीत कोणत्या कारणासाठी? नाही, आमच्याकडनं विलंब होतच नाहीये, विलंब त्यांच्याकडनं होतोय. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे. 15 दिवसात सुप्रीम कोर्टाने पिटिशनचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आम्ही आता कोर्टात आमचं म्हणणं मांडू. 10 ऑगस्ट नक्कीच त्यांना मांडावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणदाटसह उदय जाधव, News 18 लोकमत, मुंबई. तिकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे असं कळतं. या व्हिडिओचा एक प्रोमो ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये वर्षातला सगळ्यात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच असं नमूद करण्यात आलाय. तसंच हा व्हिडिओ उद्धव ठाकरे आपली रोखठोक भूमिका मांडतानाही दिसत आहेत. या मुलाखतीवर भाजपचे आमदार नितेश राणे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली. बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला तयार नव्हतात. राम मंदिराचा निर्णय तुम्ही, खेकडा हा गुणकारी प्राणी आहे, ज्याला कावीड झालेला असतो त्याला खेकडा खाऊ घालतात अशी खेड्यामध्ये म्हण आहे. आणि मला तरी असं वाटतं की या खेकड्याला जर सांभाळून ठेवलं असतं तर कदाचित शिवसेनेमध्ये कावीड झाला नसता. त्याच्याकडे बघून आपण सत्तेत आला होतात. आजची राष्ट्रवादी फुटल्यानंतर किती एक संघ आहे, त्यामुळे कोण कावीड आहे कोण खेकडा आहे हे सगळं त्यांच्या लक्षामध्ये येईल. आमचं किती नुकसान होईल याच्यापेक्षा शिवसेनेचं नुकसान कुणामुळे झालं, त्या महामंडलेश्वर जो आहेत आमचे आदरणीय संजयजी राऊत,
यांना महाखेकडा म्हणावं असं मला वाटतं। जे हास्य जत्रेचा महा एपिसोड उद्यापासून दोन दिवस जे सुरू होणार आहे त्याचे जे काही टीजर लॉन्च झालंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख। मला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख ह्या शब्दावर आणि या पदावर आक्षेप आहे। स्वतःच्या कुटुंबाचे फक्त किशे भरले तेव्हा महाराष्ट्राबद्दल आठवलं नाही, म्हणून उगाच स्वतःला मोठ्या पदवी देण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हा छत्रपती शिवरायांचा आहे। आणखीन एक नेता शिवसेनेत असं सूचक ट्विट केलंय शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी। आणखीन एक नेता ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का असा प्रश्न या ट्विटच्या माध्यमातून विचारण्यात आलाय। म्हस्के यांनी ट्विटरवर काय म्हटलंय ते पाहूयात। त्यांनी असं म्हटलंय, एक एक मावळा निघून चालला, कर्तव्यनिष्ठा आयुष्य सारं काही देऊन आठवणी आठवणी अपमान संशय यांचं हाती धुपाटणं घेऊन, हिरकण्यांची झालीय तीच कथा त्यांच्याही मनात तीच व्यथा, एक एक करून अख्खा पक्ष संपून चालला राव तरी त्यांचं जग जिंकल्याचा सतत आविर्भाव, निष्ठावंत सगळे आता येत आहेत एकत्र, बीएमसीतून सुरू होईल पुनर्विजयाचं सत्र। मोठे उद्योग राज्याच्या बाहेर गेल्याबद्दल आज एक श्वेतपत्रिका उद्योगमंत्री उदय सामंत सादर करणार आहेत। या क्षणाची एक अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी, ती म्हणजे राज्यातले अनेक मोठे उद्योग बाहेर गेले अशा प्रकारचा आरोप राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर सातत्यानं होत होता आणि त्या संदर्भात एक श्वेतपत्रिका उद्योगमंत्री उदय सामंत लवकरच काढणार आहेत। सोलापुरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं। या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी एक मुद्दा मांडला होता, यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असून सोलापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिकेला निर्देश देण्यात येतील असं म्हटलं। तसंच सोलापुरात वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत केली जाईल असं आश्वासनसुद्धा त्यांनी सभागृहात दिलं। मुख्यमंत्री सोलापूरचा जो तीन मृत्यू झाले तिथे त्या ह्याच्यावर बोलणार होते। मला असं वाटतं मी त्यांच्या परत निदर्शनास आणू इच्छिते की विस्कळीत पाणी पुरवठा झाला असल्या कारण तिथे शॉक लागून तीन लोकांचा मृत्यू झाला, तर आपण ह्यावर कृपया काहीतरी। सन्मान्य सदस्य प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या पाणी पुरवठ्या संदर्भात मगाशी देखील इथे मुद्दे मांडले होते संबंधित, म्हणजे आता पाणी 8 दिवसांनी लोकांना पाणी मिळतं आहे, पाण्याचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यामुळे संबंधित महापालिका आयुक्तांना योग्य ते नियोजन करण्याची सूचना मी देतो आणि जे मृत्यू झालेले आहेत त्यांना देखील आपण शासनाच्या वतीने मदत करू। राज्यात सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी राजकीय परिस्थिती आहे, त्यामुळे उपराजधानी नागपुरात उपमुख्यमंत्र्यांसाठी एकच बंगला असताना नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणता शासकीय बंगला द्यावा असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्यासमोर निर्माण झाला आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यानं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी बंगल्याचा शोध सुरू केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकरता तात्पुरत्या स्वरूपात रवी भवन इथे बंगला क्रमांक 6 निवडण्यात आला आहे आणि पुढच्या काही कालावधीसाठी अजित पवार यांचा नागपूर दौरा असेल त्यावेळेला त्यांचं निवासस्थान आणि कार्यालय हे रवी भवन इथला बंगला क्रमांक 6 असणार आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे नवी मुंबईमध्ये एक महाराष्ट्र भवन उभं राहणार आहे। या महाराष्ट्र भवनाची निर्मिती राज्य सरकार करेल, वाशीच्या सेक्टर 30 हे भव्य महाराष्ट्र भवन बांधलं जाणार आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईतल्या या प्रस्तावित महाराष्ट्र भवनाकरता 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे पोलीस भरती ही कंत्राटी स्वरूपाची नाही अशी माहिती गृह विभागातल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मुंबई पोलीस दलात पोलीस भरती होते आहे आणि ही भरती कंत्राटी स्वरूपाची होणार असल्याचं
खोटं वृत्त एका दैनिकानं प्रसारित केलं होतं. पोलीस भरतीत कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरूपाची भरती होणार नाही असं गृह विभागातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी म्हटलंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेलं अतिक्रमण आणि मातीचा भराव यामुळे महामार्गावर पावसाचं पाणी साचलं. यानंतर पालिकेनं महामार्गाच्या जवळच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई सुरू केली. आजही पालिका ॲक्शन मोडमध्ये दिसली. पालिकेच्या जी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंचोटी नाक्याजवळ रस्त्याच्या लगत असलेली अवैध हॉटेल, धाबे, पानटपऱ्या, हातगाड्या या सगळ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 15,000 बेकायदा बांधकामं तोडण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे चाळ माफियांचं धाबं दणाणलं आहे, कारण 25 वर्ष जुन्या हॉटेलवर सुद्धा पालिकेनं बुलडोझर चालवलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या वर्सोवा खाडीवर एक नवीन पूल अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पहिल्याच पावसात या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. इतक्या लवकर पुलावर खड्डे पडत असल्यानं पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. खड्ड्यांमुळे वाहन चालकांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय. महामार्गाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी वाहन चालकांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातील धारवाडी इथे डोंगर खचलाय. डोंगराला सर्वत्र भेगा पडल्याची माहिती मिळते. डोंगराच्या पायथ्याला साधारण 45 कुटुंब राहतात आणि या सगळ्यांचं तातडीनं स्थलांतर सुरू करण्यात आलं आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत, ती कोल्हापुरातली दृश्य आहेत. अत्यंत चिंताजनक अशी बातमी. पन्हाळा तालुक्यातल्या धारवाडी या भागात एक डोंगर खचू लागला आहे, कारण या डोंगराला गेल्या काही दिवसात भल्या मोठ्या भेगा पडले आहेत, त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांचं तातडीनं स्थलांतर करण्यात येत आहे. इकडे कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली. राधानगरी धरणातून कोणत्याही वेळेला पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. संभाव्य पूरपरिस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरच्या सर्व सामानाचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ज्यांच्या घरी पुराचं पाणी शिरलं होतं त्यांनी स्थलांतर करावं असं आवाहन स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. मागच्या 2 वर्षाचा अनुभव पाहता ज्यांच्या घरी पुराचं पाणी आलं होतं त्यांनी आवश्यक त्या सामानाचं स्थलांतर करावं असे निर्देश स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीला मोठा पूर आला होता. यानंतर नदीच्या परिसरात 8 ते 9 फुटांच्या महाकाय अशा मगरी पाहायला मिळाल्या. नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे या जगबुडी नदीवरच्या अनेक महाकाय मगरी या किनाऱ्यावर आल्या. किनाऱ्याच्या लगत असलेल्या छोट्या मोठ्या बेटांवर या मगरी विश्रांती घेताना पाहायला मिळत आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नद्यांच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहरात पुराचं पाणी ओसरल्यानंतर महापालिकेनं साफसफाईला सुरुवात केली आहे. अनेक भागात चिखल कचरा साचलेला आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे पालिकेनं विविध पथकाद्वारे स्वच्छता मोहिमेला वेग दिलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास विनोबानगर आणि गोवर्धन नगरामध्ये 5 घरांमध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज लंपास केलाय आणि ही चोरट्यांची टोळी मध्य प्रदेशमधील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. सांगली जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. बळीराजा सुखावलेला आहे. पावसामुळे आता उर्वरित पेरणीच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झालाय. उडीद आणि मुगाच्या पेऱ्यामध्ये घट झाली आहे.
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मुळशीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुळशी धरण 59.77% क्षमतेने भरलंय, त्यामुळे 55 गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटलाय. गेल्या 8 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशीकरांनी समाधान व्यक्त केलंय. नागपुरातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट आता उभं टाकलंय. गेल्या काही दिवसात सततच्या पावसामुळे पिकांवरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. सध्या कपाशीवरती लाल्या रोग आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. सखल भागातील पिकांचं मर रोगामुळे मोठं नुकसान होत आहे. पालघरच्या मुखाड्यातील किर्लोद भागातील ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करतायत. पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता नसल्यानं लहान बंधाऱ्यावरून प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली आहे, त्यामुळे महिला रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर पूल तयार करावा अशी मागणी आता केली जाते आहे. मनमाड चांदवड नांदगाव या भागामध्ये डुकरांनी हैदोस घातलाय. डुकरांनी शेकडो एकरवरील पिकं उद्ध्वस्त केली आहेत. डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोल्हापुरातील पुराचा विळखा कमी होणार आहे. कर्नाटकनं हिपरगी धरणातून विसर्ग वाढवलाय. कोल्हापुरातील पाणी कमी होण्यास मदत होणार आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक पूजा कर 50 रुपयांऐवजी 25 रुपये करून अभिषेक पूजेची संख्या वाढवण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन मंदिर व्यवस्थापकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. भरधाव वेगात असणारी बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील खराशी घोडजरी मार्गावरती घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय. कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. अधिक मासानिमित्त संत तुकोबांच्या देहूनगरीत महाअन्नदान सोहळा पार पडला. यावेळी मावळमधील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. अकोल्यातील गांधीधाम येथील नवीन पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप मनसेनं केलाय. ऑडिट करून कंत्राटदाराची चौकशी करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करू असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय भविष्यावरती जे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्याचा विचार करावा अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे. हिंगोलीच्या ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर एक नजर टाकूयात. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यामधील दाभोळ खाडीवरील ब्रिज गेल्या 10 वर्षांपासून मंजूर आहे, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीच नाही. खाडी पुलाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गामध्ये मोठा अडसर निर्माण झालाय. संभावित पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणामधून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोर धरलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या पावसानं पेरणी केलेल्या बियाण्यांना संजीवनी मिळणार आहे. शहापूर तालुक्यामधील तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणामधून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय, त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगलीमध्ये महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. पालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसंच पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती भरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये ओम साईराम कंपनीजवळ भरदिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. या प्रकरणी चंदन झिरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. गेल्या वर्षीचा सरसकट पीक विमा न मिळाल्यानं लातूरमध्ये शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अनेकदा निवेदनं देऊन आंदोलन करूनही पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय. महापालिका शाळेतील विद्यार्थी जर सतत 2 ते 3 दिवस कुठलंही कारण न सांगता मतदारांचं प्रतिनिधित्व करतायत तसं अध्यक्ष महोदय बोला आपण बोला त्या प्रकारे आपण बोला अध्यक्ष तांबा उत्तर तर ऐकून घ्या. उचलतोच ते दाखव मी उचलतोच ते अहो त्यांना उत्तर पूर्ण करू द्या. अध्यक्ष महोदय यशोमती ताई त्यांना उत्तर पूर्ण करू द्या. बरोबर नाही. बसा बसा तुम्ही बसा देतो बसा तुम्ही बसा बसा. मला तपासून बघावं लागेल. अध्यक्ष अध्यक्ष खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. 100% आपण उत्तर चालू ठेवा. उपमुख्यमंत्री महोदय आपण उत्तर चालू ठेवा. उपमुख्यमंत्री महोदय आपण आपलं उत्तर चालू ठेवा. मी ऐकतोय. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय नाही नाही हे बरोबर नाही. सन्माननीय हे बरोबर नाही. आपण आपल्या जागेवर बसा. अध्यक्ष महोदय सन्माननीय असं चालणार नाही. जागेवर बसा जागेवर बसा तुम्ही बसा 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 बसून घ्या महोदय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या महोदय सन्माननीय देऊ 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 बसून घ्या देतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या देतो बसून घ्या. उत्तर झाल्याशिवाय कसं देणार. अध्यक्ष महोदय सन्माननीय नाना पटोले साहेब माझी सभागृहाला विनंती आहे. आपल्याकडे केवळ 7 मिनिटं राहिली आहेत. भास्कर 7 मिनिटात आपल्याला रिप्लाय कम्प्लीट करायचा. विनंती आहे की या संदर्भामध्ये स्वतः मी इथं आहे. उत्तर तर होते. उत्तर नको आहे. गृहमंत्री उपमुख्यमंत्री इथं आहे. साधारण सभागृहाच्या भावना जरी मुख्यमंत्री त्यांच्या चेंबरला असले तरी ते देखील साधारण काय सभागृहात चाललंय त्याची माहिती त्या ठिकाणी घेत आहेत. त्याच्या नाही नाही बसून उपमुख्यमंत्री महोदय बसून बोलणाऱ्यांची दखल आपण घ्यायची नाही. आपण बोला पुढे. जी आदेश अध्यक्ष महोदय त्याच्या त्याच्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे. आणि परवानगी शिवाय उभे राहिलेल्या बोलणाऱ्यांची पण दखल घ्यायची नाही. बसा. सन्माननीय विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी जे काही भूमिका मांडली त्याबद्दल उत्तर झाल्यावर निश्चितपणे काही सकारात्मक भूमिका ही सरकारकडनं घेतली जाईल अशा पद्धतीनं मी सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये मला एकच मला सांगायचंय की नाही माझं उत्तर राहू दे. चला चला. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी सभागृहाला विनंती आहे की
माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 या वर्षातील बाब क्रमांक 1 ते बाब क्रमांक 295 या मधील 41,243 कोटी 20,93,000 फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी एकत्रितरित्या सभागृहासमोर मांडत आहे, त्या सभागृहाने मंजूर कराव्यात. आता मी चर्चेसाठी प्राथम्य क्रमात नसलेल्या खालील विभाग आता मी सन 2023-2024 च्या पुरवणी मागण्यांवरील ग्राम विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष राहत विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रपणे मतास टाकतो. ग्राम विकास विभाग अनुक्रमांक 44-46, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुक्रमांक 50-52, सार्वजनिक आरोग्य विभाग अनुक्रमांक 56, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग अनुक्रमांक 61-62, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक 68. आता मी चर्चेसाठी सायटेशन बरोबर दिलं नाहीये. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, मागण्या संमत झाल्या. एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. नाशिक मधून ही बातमी आहे. नाशिकच्या इगतपुरी इथं रस्त्याच्या अभावी एका गरोदर मातेचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वनिता भगत असं या गरोदर महिलेचं नाव आहे. तिला पोटात दुखायला लागलं होतं. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण वस्तीला रस्ताच नसल्यानं कुटुंबियांनी भर पावसात झोळी करून 3.5 किलोमीटरची पायपीट केली. याच दरम्यान या गरोदर महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झालेला आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारा. लक्ष्मण, अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या आपण दिल्यात, पाठपुरावा केलेला आहे रस्त्यासाठी, नुसतीच आश्वासनं मिळतात, अंमलबजावणी काही होत नाही, या घटनेविषयी काय सांगाल? अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारची ही घटना आहे. राज्यात विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी कितीही भाषकळ खुलासे केले असले तरी आजही दुर्गम भागामध्ये रस्ताविना गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागतोय. ही खेदजनक घटना आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जुना वस्ती परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. वनिता भावडू भगत असं या 23 वर्षीय महिलेचं नाव आहे, जिच्या पोटामध्ये रात्री दुखू लागलं. त्याच्यानंतर त्या कुटुंबियांनी तिला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी हालचाल सुरू केली, मात्र या वस्तीपासून दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. महिलेला रस्त्यामध्ये आपला जीव जो आहे तो सोडावा लागला. वेदनादायी आहे, धक्कादायक आहे. अशा सगळ्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात. इकडे राज्यामध्ये अनेक विकासाच्या गोष्टी, अनेक विकासाच्या गप्पा व्यवस्था मारत असताना दुसरीकडे मात्र आरोग्याच्या एका सर्वसामान्य गोष्टीसाठी एका महिलेला आपला जीव गमवावा लागतोय, आरोग्य व्यवस्थेसाठी आपला जीव गमवावा लागतोय. ही खरोखर धक्कादायक आणि खेदजनक अशा प्रकारची घटना आहे. त्यामुळे आता अशा घटना घडल्यानंतर तरी प्रशासन लोकांच्या दारापर्यंत जातील का, की आरोग्य यंत्रणा तरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचतील का, असे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. म्हणाली, नक्की धन्यवाद लक्ष्मण माहिती दिल्याबद्दल. होऊ दे व्हायरल कडे वळूया. हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाआधी नवरा नवरीला हळद लावली जाते. अगदी लग्नापेक्षाही हळदी समारंभ जोरात साजरे केले जातात. नाचणं, गाणं, खाणं, पिणं हे सगळं कसं दणक्यात होतं. पण सध्या एका अनोख्या हळदी समारंभाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात नवरदेवाला अनोख्या स्टाईलनं हळद लावली जाते. त्याला कुणीच हातानं हळद लावत नाहीये, चक्क भिंतीला रंग लावण्याच्या ब्रशनं त्याला हळद लावली जाते. हा व्हिडिओ कोरोना काळातला आहे, ज्यावेळी सरकारनं सोशल डिस्टन्स पाळायला सांगितलेलं होतं, त्यामुळे या नवरदेवाला अनोखी शक्कल लढवत हळद लावण्यात आली.
थेट लोकसभेत जातोय. अमित शहा बोलतायत केंद्रीय आरबीआई में अर्बन कोऑपरेटिव बैंकों के समस्याओं के लिए एक नोडल अधिकारी को भी नामित किया गया है. आरबीआई ने डोर स्टेप बैंकिंग के लिए अब नेशनलाइज और प्राइवेट बैंकों के साथ साथ कोऑपरेटिव बैंकों को भी परमिशन दे दिया है, तो वो डोर स्टेप सेवाएं भी दे पाएंगे. माननीय अध्यक्ष जी, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश के किसान अपने गन्ने को कोऑपरेटिव मिलों में भेजते हैं, मगर जब गन्ने मिल की नफा किसान के पास जाता था तब 30% इनकम टैक्स काटा जाता था और किसान के गाढ़े पसीने की कमाई इनकम टैक्स में चली जाती थी. मैं मोदी जी का धन्यवाद करना चाहूंगा कि उन्होंने किसान को देने वाले मुनाफे पर से टैक्स को पूर्णतया सिर्फ हटा दिया है. इतना नहीं, पास्ट में जो टैक्स लिया था वो 10,000 करोड़ से 15,000 करोड़ रुपया वापिस देने का काम भी भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया. माननीय अध्यक्ष जी, 3 नई बहुराज्यीय कोऑपरेटिव सोसाइटीज बनाई है. पहली बहुराज्यीय कोऑपरेटिव सोसाइटी किसान की उपज को निर्यात करने के लिए प्लेटफॉर्म के नाते काम में आएगी. किसान में अगर वो उपज उसकी प्रोडक्ट को उसके क्रॉप को डाइवर्सिफाई करना है तो अंतरराष्ट्रीय बाजारों में उसको जाना पड़ेगा, परंतु किसान के पास ना इतनी क्षमता थी, ना इतना ज्ञान था, ना इतनी पूंजी थी. तो किसान अगर सब पैदा करता है तो वो एक्सपोर्ट नहीं कर सकता. किसान अगर जीरा उत्पादन करता है तो वो एक्सपोर्ट नहीं कर पाता था. अगर वो लौंग उत्पादन करता है तो वो एक्सपोर्ट नहीं कर पाता था. वो इलायची उत्पन्न करता है तो एक्सपोर्ट नहीं कर पाता. ये निर्यात समिति एक किसान का 100 किलो से ज्यादा जो भी मटेरियल होगा उसको एक्सपोर्ट करने का प्लेटफॉर्म बनेगी और ये बहुत महत्वपूर्ण बनेगी. इसके साथ साथ हमने एक और सहकारी समिति बनाई है जो बीजों के उत्पादन छोटे किसानों को जोड़ेगी. अब तक बीज के उत्पादन में बड़े किसान ही जुड़ पाते थे, परंतु अब सहकारी समिति की प्राथमिक सहकारी समिति के माध्यम से ये बहुराज्य बीज उत्पादक सहकारी समिति एक एकड़ या आधा एकड़ का किसान को भी बीज उत्पादन के साथ जोड़ेगी और मल्टीनेशनल कंपनियों के साथ वो सहकारी समिति सारी फॉर्मेलिटी करेगी. माननीय अध्यक्ष जी, मोदी जी ने खाद के प्रयोग को कम कर करोड़ों हिंदुस्तानियों और दुनिया भर के स्वास्थ्य को ठीक करने का बीड़ा उठाया है, धरती के स्वास्थ्य को भी ठीक करने का बीड़ा उठाया. विधानसभेमध्ये जाऊया. लोकसभेमध्ये आता आपण प्रक्षेपण बघत होतो, आता विधानसभा. अध्यक्ष महाराज, अन्न व नागरी पुरवठा विभाग सन 2023-2024 च्या पुरवणी मागण्यावरील विनियोजन विधेयक मान्य केलेल्या मुद्द्याची एकत्रित यादी महाराष्ट्र विधानसभा नियम 264(5) नुसार अन्न व नागरी पुरवठा विभाग पूरक मागणी क्रमांक M4 मुख्यलेखा शीर्षक 44-08 अन्न साठवण व वखारी यामधील भांडवली खर्च बाब क्रमांक 169 मागणी रुपये 3,000. अध्यक्ष महाराज, भंडारा जिल्ह्यातील साकोली लागणी लाखांदूर तालुक्यातील नवीन सीधा कार्ड धारकांना सीधा उपलब्ध होत नसणे, भात पिकाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्यानुसार धान्य पीक साठवण्यासाठी गोडाऊन मुबलक प्रमाणात उपलब्ध नसणे, त्यामुळे शासनाने याबाबत करावयाची कारवाई व उपाययोजना. अध्यक्ष महाराज, कृषी संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग पूरक मागणी क्रमांक D4 मुख्य लेखा शीर्षक 24-03 पशुसंवर्धन बाब क्रमांक 46 मागणी रुपये 12 कोटी रुपये. भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखणी व लाखांदूर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्वतंत्र इमारती उपलब्ध नसणे, पशुवैद्यकीय व कर्मचाऱ्याची पद रिक्त असणे, त्यामुळे जानवर
रोग प्रतिबंधक उपाययोजना केल्यास अडचण निर्माण होणे, पशुपालनाच्या दारात जनावरांना सखोल वैद्यकीय सेवा मिळावी आणि पशुपालकांमध्ये पशुसंवर्धनाबाबत जागरूकता वाढावी, जनावरांचे आजार ओळखावेत आणि लसीकरण व्हावे यासाठी गावपातळीवर पशु आरोग्य शिबिराचे आयोजन होणे, त्यामुळे शासनाने याबाबत करावयाची कारवाई। अध्यक्ष महाराज, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य विभाग पुरवणी मागणी D3 लेखा शीर्षक 24-15 कृषी विधेयक संशोधन व शिक्षण बाब क्रमांक पुन्हा एकदा होऊ दे व्हायरलकडे वळतोय। पावसाळा सुरू झाला की बहुतांश मंडळी ट्रेकिंगला जातात, कारण निसर्गरम्य परिसरामध्ये डोंगर चढण्याची मजा काही वेगळीच असते। आणि महाराष्ट्रात इतके किल्ले आहेत की आठवड्याला एक किल्ला जरी तुम्ही चढलाय तरी वर्ष संपेल, पण तुमचं ट्रेकिंग काही संपणार नाही। या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हा व्हिडिओ म्हणजे कलावंतीन दुर्गचा आहे। या किल्ल्यावर महिंद्रा यांना ट्रेकिंगसाठी जायचं आहे, पण या किल्ल्याची निमुळती वाट पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल। पाय सरकल्या की क्षणात होत्याचं नव्हतं। कलावंतीन दुर्ग चढणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे, आव्हान आहे। हा व्हिडिओ एकदा पहा, तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की हा गड चढणं किती कठीण आहे। जंगलाच्या राजाला आणि राणीला तर माणसांप्रमाणे जंगलातील अनेक प्राणी घाबरून राहतात। त्यांच्या शिकारी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील, पण कधी त्यांचा क्यूट अंदाजातला व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का? सध्या जंगलाच्या राणीचा एक क्यूट अंदाजातला व्हिडिओ समोर आलाय, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल। सिंहीण आपल्या बछड्यांसोबत फिरायला निघाली आहे। काही बछडे तिच्या मागे चालतायत तर काही पुढे सिंहिणींच्या चालतायत, पण तरीही ती पिलं खोडकरपणा करणं काही सोडत नाही आहेत। त्यांच्या क्यूट अंदाजाने अनेकांची मनं जिंकलेली आहेत। व्हिडिओ ब्लॉगिंग सुरू झाल्यापासून विविध प्रकारचे स्ट्रीट फूड्स चर्चेत येऊ लागलेत, असे पदार्थ जे यापूर्वी आपण कधीच पाहिलेले नाहीत। असं ओरिओ बिस्किटची भजी, गुलाबजाम भजी, चॉकलेट डोसा, गुलाबजाम समोसा, तंदुरी मॅगी, असे कित्येक विचित्र पदार्थ तुम्ही पाहिले असतील किंवा चाखूनही पाहिले असतील। या विचित्र प्रयोगांच्या यादीमध्ये आता आणखी एका नव्या पदार्थाची भर पडली आहे। या पदार्थाला पान मसाला आईस्क्रीम असं म्हटलं जातं। आता हे नावच इतकं विचित्र आहे, मग हे आईस्क्रीम किती खतरनाक असेल याचा विचारच तुम्ही केलेला बरा। आजकाल असं म्हणतात की जो दिखता है वो बिकता है। तुम्ही तुमचं टॅलेंट जितकं एक्सप्लोअर कराल तितकं ते लोकांपर्यंत पोहोचतं। हा व्हिडिओ देखील असाच आहे। व्हिडिओत पाहू शकता एक तरुण सायकलवर स्टंट करताना दिसतोय, पण त्याची स्टंटबाजी थोडी अतरंगीच आहे। अतिशय वेगवान अनोख्या पद्धतीनं तो कसरत करून दाखवतोय। स्टंट करताना त्यानं सायकल चक्क क्षणात उलटी देखील करून दाखवली। त्याची ही स्टंटबाजी नेटकरी हवा अवाक होऊन पाहताय। मंडळी, चोरी करणं हा गुन्हा आहे। चोरी अनेक व्हिडिओ CCTV फुटेज तुम्ही पाहिले असतील, पण सगळ्यांसमोर चोरी करणं म्हणजे जरा अशक्यच। हीच अशक्य गोष्ट एका फोटोग्राफरनं सहज करून दाखवली। हा फोटोग्राफरची चोरी पाहून तुम्ही चकितच व्हाल। विधी सुरू असताना या फोटोग्राफरनं सगळ्यांची नजर चुकवून कॅमेऱ्याच्या ट्रायपॉडने फळांची चोरी केली। सुरुवातीला त्यानं लहान आकाराची फळं चोरली, पण नंतर मात्र मोठमोठ्या आकाराची फळं सुद्धा चोरली। त्यानं लढवलेली ही शक्कल पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही। हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आतापर्यंत तुम्ही अनेक माणसांना कुत्रा, मांजर, पोपट यांच्यासोबत स्टंट करताना पाहिलं असेल, पण कधी कोंबड्याला स्टंट करताना पाहिलंय का हो? एका व्यक्तीने चक्क 3 कोंबड्यांसोबत स्टंट केला।
त्यानं या कोंबड्यांना याचं प्रशिक्षणही दिलंय. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. लहान मुलांचे व्हिडिओ काही अगदी हसून हसून पोट धरायला लावणारे असतात. अशाच एका लहान मुलाचा मजेशीर डान्स व्हिडिओ समोर आलाय. एका देवीच्या गाण्यावर तो जबरदस्त डान्स करताना दिसतोय. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालंय. त्यात त्याचा पोशाखही तितकाच हटके स्टाईलचा आहे. हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. तो पाहिल्यावर अनेकांनी या मुलाचं कौतुक केलंय. होऊ दे व्हायरल, बघतोय एक छोटासा ब्रेक घेऊया. हरित वाढ झाली आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला असून 5000 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसानं दडी मारल्यानं खरीप वाया जाण्याची भीती होती आहे, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यासाठी 3 लाख अर्ज दाखल झाले. पीक विमा भरण्यासाठी 8 दिवस शिल्लक राहिलेले असताना 3 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरण्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यामध्ये तूर पिकासाठी सर्वाधिक 70,000 अर्ज दाखल झाले. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरामधील इंगळूण आणि आंबोली परिसरामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे मीना नदी दुथडी भरून वाहते आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील 4 धरणं लवकरच भरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जळगावच्या मुक्ताईनगर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हलखेडा शिवारातील आदिवासी बांधवांची शेती खरडून गेली आहे. अंदाजे 200 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच टाहो फोडला. शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पूर रेषाही ओलांडली आहे. जगबुडीचं पाणी खेड शहरामध्ये शिरू लागलेलं असून मच्छी मार्केट परिसराचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या खाडीपट्टा विभागाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधील दाभोळ खाडीवरील ब्रिज गेल्या 10 वर्षांपासून मंजूर आहे, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीच नाही. खाडी पुलाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गामध्ये मोठा अडसर निर्माण झालाय. संभावित पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणामधून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोर धरलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या पावसानं पेरणी केलेल्या बियाण्यांना संजीवनी मिळणार आहे. शहापूर तालुक्यामधील तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणामधून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय. त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगलीमध्ये महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. पालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या, तसंच पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
जालना औद्योगिक वसाहतीमध्ये ओम साईराम कंपनीजवळ भरदिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. या प्रकरणी चंदन झिरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. गेल्या वर्षीचा सरसकट पीक विमा न मिळाल्यानं लातूरमध्ये शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अनेकदा निवेदनं देऊन आंदोलन करूनही पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय. महापालिका शाळेतील विद्यार्थी जर सतत 2 ते 3 दिवस कुठलंही कारण न सांगता गैरहजर राहिल्यास त्याची चौकशी करण्यासाठी शिक्षक थेट त्यांच्या घरी जाणार आहेत. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पटसंख्येवर छत्रपती संभाजीनगर पालिकेनं ही मोहीम सुरू केली आहे. भंडाऱ्यामध्ये आदिवासी आश्रम शाळेची दुरवस्था झाली आहे. 1 ते 10 वर्गाला फक्त 2 शिक्षक आहेत, तर मुलींची सुरक्षाही राम भरोसे आहे. याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होती. लातूर जिल्ह्यामधल्या औसा तालुक्यामध्ये पंतप्रधान आणि रमाई घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे. होऊ दे व्हायरलमध्ये पुन्हा स्वागत. आता उर्वरित व्हिडिओ. लहान मुलांकडून कोणतंही काम करून घेणं खूप कठीण असतं. जर फोटो काढायचा असेल तर मग ते अशक्यच आहे असं तुम्ही समजून जा. पण एक ट्रिक आहे ज्यामुळे लोकांना लहान बाळाचा पासपोर्ट साईज फोटो काढणं सहज शक्य होऊ शकतं. बाळाचा फोटो काढण्यासाठी एका व्यक्तीनं केलेला भन्नाट जुगाड पाहून इंटरनेटवर युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केलाय. फोटोत पाहू शकाल, एका व्यक्तीनं सफेद रंगाच्या कपड्यात स्वतःला लपवलंय आणि त्याच्या मांडीवर एक लहान बाळ खुर्चीत बसल्यासारखं दिसतंय. ही भन्नाट आयडिया पाहून नेटकरी चकित झालेत. आतापर्यंत तुम्ही कुत्र्यांना गाडीच्या टायरवर लघवी करताना पाहिलं असेल, पण कधी कुत्र्याच्या गाडीच्या टायर सोबत खेळताना पाहिलं आहे का? तुमच्या स्क्रीनवर दिसणारे या व्हिडिओ चक्क एक कुत्रा टायर सोबत खेळताना दिसतोय. उंच ठिकाणावरून टायर खाली फेकत त्यानं मान अडकवत अनोख्या पद्धतीचा खेळ सुरू केलाय. जणू कुत्रा क्रॉसफिट करतोय असंच वाटतंय. हा मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यासह होऊ दे व्हायरल मध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अचानकपणे भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. रायगडमध्ये पुन्हा एकदा धुवाधार पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, तर रस्तेही पाण्याखाली गेलेत. लावणी केलेले भात पीक कुजल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात चांदोलीमध्ये 76 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. चांदोली धरण आणि वारणा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. लोणावळ्यामधील टाटा धरण परिसरामध्ये 122 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. टाटा धरण हे आता 84.34% क्षमतेनं भरलं असून पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेनं भरून इंद्रायणी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. जबडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद करण्यात आले. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे भात लावणीला सुरुवात झाली. लावणी सुरू असताना आपली पारंपरिक गाणी गात भाताची लावणी करण्यात आदिवासी बांधवही व्यस्त झाले. अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला असून 5000 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसानं दडी मारल्यानं खरीप वाया जाण्याची भीती होती आहे, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यासाठी 3 लाख अर्ज दाखल झाले. पीक विमा भरण्यासाठी 8 दिवस शिल्लक राहिलेले असताना 3 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरण्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यामध्ये तूर पिकासाठी सर्वाधिक 70,000 अर्ज दाखल झाले. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरामधील इंगळूण आणि आंबोली परिसरामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे मीना नदी दुथडी भरून वाहतीय. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील 4ही धरणं लवकरच भरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जळगावच्या मुक्ताईनगर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हलखेडा शिवारातील आदिवासी बांधवांची शेती खरडून गेली आहे. अंदाजे 200 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच टाहो फोडला. शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पूररेषाही ओलांडली आहे. जगबुडीचं पाणी खेड शहरामध्ये शिरू लागलेलं असून मच्छी मार्केट परिसराचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या खाडीपट्टा विभागाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधील दाभोळ खाडीवरील ब्रिज गेल्या 10 वर्षांपासून मंजूर आहे, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीच नाही. खाडी पुलाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गामध्ये मोठा अडसर निर्माण झालाय. संभावित पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणामधून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोर धरलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या पावसानं पेरणी केलेल्या बियाण्यांना संजीवनी मिळणार आहे. शहापूर तालुक्यामधील तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणामधून विसर्ग होत असताना ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी. टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. काही दिवसांपासून रखडल्या होत्या पेरण्या, पावसामुळे शेतीच्या कामाला वेग. मध्य प्रदेश विदर्भात मुसळधार पाऊस, भुसावळमधील हतनूर धरणातून विसर्ग सुरू. मावळच्या वडिवळे धरणामधून 4,223 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगलीत महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर, प्रशासनाकडून सांगलीच्या पूरपट्ट्यामध्ये जनजागृती. रत्नागिरीतील दाभोळ खाडीवरील पुलाचं काम 10 वर्षांपासून ठप्प, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यानं वाहतुकीला अडथळा. तानसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, काही वेळात धरण ओसंडून वाहण्याची शक्यता, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा. पन्हाळा तालुक्यातील धारवाडी डोंगराचा काही भाग खचला, डोंगरावर सर्वत्र भेगा पडल्यानं पायथ्याजवळच्या कुटुंबांचं स्थलांतर. मुंबईतील आझाद मैदानाजवळ डबलडेकर बसवर कोसळलं झाड, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा खाडीवरील नव्या पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता पूल. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळच्या सर्व अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई, पालिकेनं तब्बल 15,000 बेकायदा बांधकामं तोडली. दिल्ली नोएडातील शहादरामध्ये पुराचं पाणी शिरलं, पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत.
पंजाबच्या फरीदकोटला मुसळधार पावसानं झोडपलं. सखल भागात शिरलं पाणी, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिक त्रस्त. गंगा नदीच्या पातळीत वाढ. यूपीतल्या कानपूरमधील सखल भागात शिरलं पाणी, प्रशासन सतर्क. बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होती देहविक्री, पोलिसांच्या छाप्यात 3 तरुणींची सुटका. अमरावतीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक, 3.5 लाखांचं एमडी ड्रग्ज हस्तगत. जालन्यामध्ये ओम साईराम कंपनी जवळ भर दिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड केली लंपास. चंदन झिरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या उत्तमसरा गावातील एकाच घरामध्ये आढळले 10 अजगर. सर्पमित्रांमुळे अजगरांना जीवदान. नमस्कार. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता. अपात्रतेच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली मुदतवाढ. अधिवेशन संपायला आलं तरी विरोधी पक्ष नेत्यावर विरोधी पक्षाचं एकमत नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांवरती आरोपांच्या फैरी. उद्धव ठाकरेंची मानसिकता मनोरुग्णालयामध्ये भरती करण्यासारखी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. आमदार निधी वाटपावरून विधानसभेत गदारोळ. भावाच्या नात्यानं ओवाळणी देतो म्हणत अजित पवारांचा यशोमती ठाकूरांना टोला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं फुंकलं रणशिंग. पुनर्विजयाचा नरेश म्हस्केंचा दावा, तर ठाकरे गटानं उडवली खिल्ली. नवी मुंबईतल्या वाशिममध्ये उभारणार महाराष्ट्र भवन. राज्य सरकारची घोषणा, महाराष्ट्र भवनासाठी 100 कोटींचा निधी. सोलापुरातील पाणी पुरवठा सुरळीत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर. 10 गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. आणि नाशिकच्या इगतपुरी इथं रस्त्याच्या अभावी एका गरोदर महिलेचा मृत्यू. रुग्णालयात नेत असताना 3.5 किलोमीटरची पायपीट. आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. बुधवार आणि गुरुवारी ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. मात्र ती प्रसारित होण्यापूर्वीच राजकीय वादळ उठलंय. मुलाखतीच्या टीझरवरून सत्ताधाऱ्यांनी राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडलेत. की उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंडित, मग राष्ट्रवादीने काय सुचवलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी? खेकडा हा गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीड झालेला असतो त्याला खेकडा खाऊ घालतात अशी खेड्यामध्ये म्हण आहे. आणि मला तरी असं वाटतं की या खेकड्याला जर सांभाळून ठेवलं असतं तर कदाचित शिवसेनेमध्ये कावीड झाला नसता. त्याच्याकडे बघून आपण सत्तेत आला होता. आज ती राष्ट्रवादी फुटल्यानंतर किती एक संघ आहे, त्यामुळे कोण कावीड आहे कोण खेकडा आहे हे सगळं त्यांच्या लक्षामध्ये येईल. आमचं किती नुकसान होईल याच्यापेक्षा शिवसेनेचं नुकसान कुणामुळे झालं, त्या महामंडलेश्वर जो आहेत आमचे आदरणीय संजयजी राऊत यांना महाखेकडा म्हणावं असं मला वाटतं. जे हास्य जत्रेचं महा एपिसोड उद्यापासून 2 दिवस जे सुरू होणार आहे,
त्याचे जे काही टीझर लॉन्च झालंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख. मला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख ह्या शब्दावर आणि या पदावर आक्षेप आहे. स्वतःच्या कुटुंबाचे फक्त किशे भरले तेव्हा महाराष्ट्राबद्दल आठवलं नाही. म्हणून उगाच स्वतःला मोठ्या पदवी देण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हा छत्रपती शिवरायच आहे. शिवसेनेमधील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदारांना नोटीस बजावली आहे. मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागवून घेतली आहे. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती. मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी आपली बाजू मांडण्याकरता आणखी वेळ वाढवून मागितला. मुदतवाढ मागण्याचं कारण असं होतं की त्यावेळेला शुक्रवारी मला वाटतं 7 तारीख वगैरे काही असेल त्या टायमाला ती नोटीस दिली. त्यात 7 दिवसाचा टाईम होता आणि आम्हाला ती नोटीस मिळाली मंगळवारी, कुणाला सोमवारी कुणाला मंगळवारी. तो एकदम शॉर्ट पिरियड होता म्हणून आम्ही टाईम मागून घेतलेला. त्यात असं कोणतंही पॉलिटिकल कारण नाही आहे. एकीकडे नोटीशीला उत्तर देण्याकरता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ वाढवून मागितली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं यापूर्वीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आमच्याकडनं विलंब होतच नाहीये, विलंब त्यांच्याकडनं होतोय. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे. 15 दिवसात सुप्रीम कोर्टाने पिटिशनचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आम्ही आता कोर्टात आमचं म्हणणं मांडू. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सत्ता संघर्षावर निकाल देताना घटनापीठानं हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवताना रिझनेबल वेळेत निकाल देण्याचा आदेश दिला होता. आता त्याला 2.5 महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेलाय, तरी यावर निकाल काही लागलेला नाही. त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर सुप्रीम कोर्टानं संबंधितांना नोटीस बजावली. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी दोन्ही शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती. मात्र शिंदेच्या नेतृत्वातील आमदारांनी नोटीशीला उत्तर देण्यास वेळ वाढवून मागितलाय, त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अधिवेशनामध्ये मुंबईतील मिठी नदीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाली. 2005 पासून 2023 पर्यंत नदीच्या सौंदर्यासाठी किती खर्च झाला, तसंच गाळ काढण्यावरती किती खर्च झाला याबाबत SIT मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. यावर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी केली आहे. आपण जे या ठिकाणी प्रशांत दाड साहेबांनी जी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कशा पद्धतीनं गाळ काढला गेलाय, किती गाळ काढला गेलाय, किती वाइंडिंग झालेलं आहे, 1160 कोटीचं नक्की काय झालेलं आहे, कुठच्या सालामध्ये झालेलं आहे, त्यावेळी कोण अधिकारी होते, याची सगळी माहिती केली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी देखील केली जाईल. आज जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मिठी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण, त्याच्यावरती झालेला खर्च, त्याच्यात निघालेला चिखल, तो चिखल कोणाच्या खिशात गेला, आमचं म्हणणं असं याची चौकशी झालीच पाहिजे. या चिखलाचे वाटेकरी कोण कोण आहेत ते या सभागृहाला कळलं पाहिजे की हा चिखल कुठे कुठे गेला. 2005 सालापासून 2022 सालापर्यंत सातत्याने मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी 1300 कोटी रुपयाहून अधिक कोटी रुपयाचा खर्च हा महापालिकेतून केला गेला. या बाबतीत मी लक्षवेधी लावली होती. सन्माननीय उदय सामंत यांनी यावर SIT ची चौकशी केली जाईल. क्रांतीनगर आणि समतानगर मधल्या तिथे राहणाऱ्या ज्या दरवर्षी पाण्याखाली बुडून जाणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना, अधिकृत झोपडपट्टी धारकांना
तात्काळ घरं दिली जातील ही दोन आश्वासनं देऊन याची संपूर्ण एसआयटीची चौकशी केली जाईल। आपण पाहिलं असेल या चौकशी अनेक लावलेल्या आहेत गेल्या एका वर्षात, बदनाम करण्याचा प्रयत्न मुंबईचा महाराष्ट्राचा हे सगळं चालू आहे, पण मुंबईला बदनाम करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी जसे यांचे सगळे पूर्ण प्रयत्न चालू आहेत। आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे। दहीहंडी उत्सव कसा साजरा करावा यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। सरकारकडून गोविंदांसाठी विमा कवच देण्यात आल्याची माहिती खुद्द प्रताप सरनाईक यांनी दिली आणि गोविंदांसाठी 50,000 रुपये विमा असणार आहेत। क्रीडामंत्री 27 ऑगस्टला वरळी डोम इथे प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याचंही कळतंय। साहसी खेळ प्रकारामध्ये आता दहीहंडी क्रीडा प्रकार जो आहे त्याचा समावेश करण्यात आल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय। गोविंदांना विम्याचं संरक्षण पूर्वीपासून राज्य शासनानं द्यावं, जेणेकरून आम्ही जेव्हा सराव करतो त्या सरावापासून सुद्धा आम्हाला विम्याचं संरक्षण कवच मिळालं पाहिजे, ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली। सुमारे 50,000 गोविंदांचं विम्याचं संरक्षण एक महिन्याकरता म्हणजे 75 रुपये एका गोविंदाला, अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीनं ते संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली। आणि त्याचबरोबर सर्व गोविंदांसाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी एक स्वतंत्र कक्ष प्रत्येक हॉस्पिटल, तो खाजगी हॉस्पिटल असू द्या किंवा आमच्या महापालिकेचं हॉस्पिटल असू द्या, शासकीय हॉस्पिटल असू द्या, प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कक्ष नेमण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। जसं प्रो कबड्डी आहे IPL च्या धर्तीवर, आता प्रो गोविंदा ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे। आणि त्याकरता जे आता सरनाईक साहेबांनी जसं सांगितलं की 50,000 गोविंदांसाठी आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स त्या ठिकाणी आपण त्याचा काढणार आहोत, आणि तिथं काही जर काही अपघात वगैरे झाला तर त्यालासुद्धा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही मदत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि त्यानंतर वळणार आहोत पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, आणि ती बातमी म्हणजे की एका बाजूला जे आहे जगबुडी नदी संदर्भामध्ये, खेड शहरातील जगबुडी नदी ही तुडुंब भरून वाहते तर नदी किनारे असलेले वस्तीत जाणारे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। जगबुडी नदीबरोबरच नारंगी नदीला देखील मोठा पूर आलेला आहे। दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। देवळा बंदराच्या इथून जाणारा खाडीपट्ट्यातील संपर्क रस्त्यावरती पाणी आल्यानं तुटला आहे, तर या रस्त्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। आणि खेडमधील जगबुडी नदीची नेमकी काय परिस्थिती आहे, त्यामुळे काय परिणाम होतोय हे अधिक जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, एका बाजूला पाणी पातळी वाढलेली असताना त्याचे काय परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कुठे कुठे संपर्क तुटल्याचं स्पष्ट होत आहे? चंद्रकांत, नक्कीच की आता आपण जर बघितलं तर आज सकाळी जगबुडी नदीनं तिसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। माझ्या पाठीमागं आपण बघू शकतोय की जगबुडी नदीनं सकाळी 7 वाजता धोक्याची पातळी ओलांडली, त्यावेळेला जगबुडी नदीची जी धोक्याची पातळी ही 7 मीटर आहे, सकाळी 7.50 मीटर इतकी होती, आणि आत्ता या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे। 7.50 मीटरच्याही पुढे या नदीची पाण्याची पातळी गेल्यामुळं परिणामी जे ग्रामीण भागात जाणारे जे रस्ते आहेत ते आता पाण्याखाली आहेत। नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे, त्यामुळं संपूर्ण सखल भागामध्ये भातशेतीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे, 3 ते 4 फूट पाणी आहे। खाडीपट्टा विभागात जे पन्हाळ जे असेल, बहिरवली असेल, नांदगाव, खारी, सुशेरी या सर्व जी गावं आहेत या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे, कारण त्या गावांकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर सुद्धा 5 ते 6 फूट पाणी आहे। आपण बघू शकतो की जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं दुपारीच रत्नागिरीचे जे जिल्हाधिकारी आहेत M. देवेंद्र सिंग यांनी नदी किनारच्या लोकांना सतर्कतेचा आदेश दिलेला आहे। त्यानुसार आता आपण या बाजूला जर बघितलं तर जगबुडी नदीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी कुणालाही विनाकारण जगबुडी नदीच्या किनाऱ्यावरती पाठवलं जात नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे खेड दापोली जो प्रमुख राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गावर खेड शहरानजीक एकविरा नगर जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे। दुपारपासून दुपारी 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी खेडचा, दापोली आणि मंडणगड या तिन्ही तालुक्याचा संपर्क जो आहे हा तुटलेला आहे। पावसाचा जोर जो आहे हा कायम आहे, कारण आज आणि उद्या हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे, त्याच्यामुळं पाऊस देखील दमदार आज पडतोय। खेडच्या जगबुडी नदीनं
मच्छी मार्केट परिसर जो आहे त्या ठिकाणी जी पूररेषा असते ती क्रॉस केलेली आहे, त्याच्यामुळं शहरामध्ये कुठल्याही क्षणी पुराचं पाणी भरलं जाऊ शकतं, त्याच्यामुळं नगरपालिकेने आज दुपारपासून वारंवार भोंगे वाजवून त्याचप्रमाणे स्पीकरवर अनाउन्समेंट करून या ठिकाणी नदीकाठच्या गावांना व शहरातील जो भाग पूरप्रवण आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। शासनाची जी आपत्ती व्यवस्थापन टीम आहे ती अलर्ट मोडवर आहे, जिल्हाधिकारी जे आहेत ते प्रत्येक वेळेला एक एक तासाला जे आहेत ते अहवाल मागून घेत आहेत। आता जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी जे खेडमधलं पुरे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये जो पूल जो आहे हा अर्धवट आहे, त्याच्यामुळे त्या गावाचा संपर्क देखील सकाळपासून नक्कीच एका बाजूला पाणी पातळी वाढलेली आहे, आपण दाखवत असलेल्या दृश्यांमध्ये स्पष्ट होताना दिसतंय। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे। राधानगरी धरणही 95% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास महापुराचा धोका आहे, तर पंचगंगा नदी धोका पातळी गाठायला केवळ 3 फूट पाणी शिल्लक आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरील साहित्यही हलवण्यात आलेलं आहे, तर नागरिकांनाही स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यातील पूरग्रस्त 28 गावांच्या शाळांनाही पुढचे आदेश येईपर्यंत सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। आणि कोल्हापूरमधली नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातही पाणी पातळी वाढल्यानंतर परिस्थिती आणखी भीषण होत असल्याचं पाहायला मिळत आहे, याच पार्श्वभूमीवरती कशाप्रकारे सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वर? विशाल, कोल्हापूरसाठी पुढचे 2 दिवस आहेत ते अत्यंत महत्वाचे असणार आहेत, कारण कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने दुसऱ्या बाजूला नद्या या अगोदरच आहेत त्या ओसंडून वाहताना पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला आता धरणं सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरायला सुरुवात झालेली आहे। राधानगरी धरण सुद्धा 95% भरलेलं आहे आणि या धरणातून जर विसर्ग सुरू झाला तर मात्र कोल्हापूरला महापुराचा विळखा बसू शकते, कारण सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोक्याच्या पातळीकडे तिची वाटचाल सुरू असताना दिसून येते। अवघे 3 फूट पाणी पातळी त्यासाठी कमी आहे, 3 फुटानं ही जर पाणी पातळी वाढली तर कोल्हापूरला महापुराचा विळखा आहे तो बसणार आहे आणि तो विळखा येत्या 2 दिवसात आणखीनच घट्ट होईल असा पद्धतीचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे। त्यानुसार प्रशासनानं आता नदीकडच्या नागरिकांना आहे ते स्थलांतर करण्याच्या सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा हाती घेतलेल्या आहेत। कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी शिरतं, त्यामुळे इथले सुद्धा साहित्य आता हलवायला प्रशासनानं सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर एनडीआरएफच्या तुकड्या सुद्धा कोल्हापूरमध्ये तैनात झालेल्या आहेत। याशिवाय पूरग्रस्त भागातल्या 27 गावातील शाळांना सुद्धा या निमित्तानं प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे। ही सुट्टी अनिश्चित काळासाठी असणार आहे, कारण पावसाचा अंदाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे ते कोल्हापूरमध्ये व्यक्त केला जातोय आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना दिसून येते ती पद्धतीनं जर पावसाचा आणखी जोर वाढत राहिला तर मात्र ही स्थिती बिकट होण्याची बरोबर आहे। आणि या परिस्थितीवरती वेळोवेळी आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या, प्रशासनानं जे आवाहन केलेलं आहे तर त्यामुळे सावधानता बाळगा असंच आवाहन न्यूज 18 लोकमतही आपल्याला करतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। दिल्लीजवळच्या नोएडामधील शहादरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय, तर हिंडन इथे पाणी शिरल्यानं पार्क केलेल्या 500 गाड्या बुडाल्याचं कळत आहे। हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं इकोटेक 3 जवळचा परिसर हा पाण्याखाली गेलाय। हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं इकोटेक 3 या परिसरामध्ये अनेक वाहनं पाण्याखाली गेली असल्याचं आपण दृश्यांमध्ये देखील पाहतोय। इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर। जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रील्सच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या 100% बातम्या संध्याकाळी 6:52 जुन्नर परिसरामधील इंगळून आणि आंबोली परिसरामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे मीना नदी दुथडी भरून वाहती आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील 4 धरणं लवकरच भरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय।
जळगावच्या मुक्ताईनगर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हलखेडा शिवारातील आदिवासी बांधवांची शेती खरडून गेली आहे. अंदाजे 200 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच टाहो फोडला. शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पूररेषाही ओलांडली आहे. जगबुडीचं पाणी खेड शहरामध्ये शिरू लागलेलं असून मच्छी मार्केट परिसराचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या खाडीपट्टा विभागाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधील दाभोळ खाडीवरील ब्रिज गेल्या 10 वर्षांपासून मंजूर आहे, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीच नाही. खाडी पुलाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गामध्ये मोठा अडसर निर्माण झालाय. संभावित पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणामधून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोर धरलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या पावसानं पेरणी केलेल्या बियाण्यांना संजीवनी मिळणार आहे. शहापूर तालुक्यामधील तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणामधून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय. त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगलीमध्ये महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. पालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसंच पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये ओम साईराम कंपनीजवळ भरदिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. या प्रकरणी चंदन झिरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. गेल्या वर्षीचा सरसकट पीक विमा न मिळाल्यानं लातूरमध्ये शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अनेकदा निवेदनं देऊन आंदोलन करूनही पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय. महापालिका शाळेतील विद्यार्थी जर सतत 2 ते 3 दिवस कुठलंही कारण न सांगता गैरहजर राहिल्यास त्याची चौकशी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून 2 गटात जोरदार राडा झाला. वाद इतका विकोपाला पोहोचला की तलवारीनं देखील हल्ला करण्यात आला. काकानंच पुतण्यावर तलवारीनं वार केलाय. वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी इथली ही घटना आहे. या घटनेमध्ये खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News 18 लोकमत. शेतीच्या वादातून काकानंच पुतण्यावरती तलवारीनं वार केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. वाळूज औद्योगिक परिसरामधल्या वडगाव कोल्हाटीमध्ये झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आलेला आहे. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय.
मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदी झालाय. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी पालक कोथिंबिरीच्या भावात आता मोठी घसरण झाली आहे. कोथिंबिरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती तिनं केलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबिरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानकपणे भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. रायगडमध्ये पुन्हा एकदा धुवाधार पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर रस्तेही पाण्याखाली गेलेत. लावणी केलेले भात पीक कुजल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात चांदोलीमध्ये 76 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. चांदोली धरण आणि वारणा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोणावळ्यामधील टाटा धरण परिसरामध्ये 122 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. टाटा धरण हे आता 84.34% क्षमतेनं भरलं असून पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेनं भरून इंद्रायणी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. जबडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद करण्यात आले. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे भात लावणीला सुरुवात झाली. लावणी सुरू असताना आपली पारंपरिक गाणी गात भाताची लावणी करण्यात आदिवासी बांधवही व्यस्त झाल्यात. अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला असून 5000 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसानं दडी मारल्यानं खरीप वाया जाण्याची भीती होती आहे, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा सुखावलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यासाठी 3 लाख अर्ज दाखल झाले. पीक विमा भरण्यासाठी 8 दिवस शिल्लक राहिलेले असताना 3 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरण्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यामध्ये तूर पिकासाठी सर्वाधिक 70,000 अर्ज दाखल झाले. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरामधील इंगळूण आणि आंबोली परिसरामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे मीना नदी दुथडी भरून वाहती आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील 4ही धरणं लवकरच भरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जळगावच्या मुक्ताईनगर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हलखेडा शिवारातील आदिवासी बांधवांची शेती खरडून गेली आहे. अंदाजे 200 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच टाहो फोडला. शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मध्य प्रदेश विदर्भामध्ये मुसळधार पाऊस, भुसावळमधील हतनूर धरणातून विसर्ग सुरू. मावळच्या वडिवळे धरणामधून 4223 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अमरावतीच्या उत्तमसरा गावातील एकाच घरात आढळले 10 असगर, सर्पमित्रांमुळे असगरांना जीवदान. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगलीमध्ये महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर, प्रशासनाकडून सांगलीच्या पूरपट्ट्यात जनजागृती. रत्नागिरीतील दाभोळ खाडीवरील पुलाच्या कामात 10 वर्षांपासून ते ठप्प, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यानं वाहतुकीला अडथळा. तानसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, काही वेळात धरण ओसंडून वाहण्याची शक्यता, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा. बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होती देहविक्री, पोलिसांच्या छाप्यात 3 तरुणींची सुटका.
अमरावती ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक, 3.5 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त. दिल्ली नोएडातील शहादरामध्ये पुराचं पाणी शिरलं, पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत. नमस्कार, बातमी 36 जिल्ह्यांची. मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात अतिशय वेगवान पद्धतीनं जाणून घेण्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता. अपात्रतेच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली मुदतवाढ. अधिवेशन संपायला आलं तरी विरोधी पक्षनेत्यावर विरोधी पक्षाचं एकमत नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांवरती आरोपांच्या फैरी. उद्धव ठाकरेंची मानसिकता, मनोरुग्णालयामध्ये भरती करण्यासारखी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. आमदार निधी वाटपावरून विधानसभेत गदारोळ. भावाच्या नात्यानं ओवाळणी देतो म्हणत अजित पवारांचा यशोमती ठाकूरांना टोला. सोलापुरातील पाणीपुरवठा सुरळीत करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन. महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर, 10 गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या इगतपुरी इथे रस्त्याच्या अभावी एका गरोदर महिलेचा मृत्यू. रुग्णालयामध्ये नेत असताना 3.5 किलोमीटरची पायपीट. आणि अगदी सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांच्या पथकानं एकाच वेळी 4 ठिकाणी छापे टाकत 3.50 किलो गांजा जप्त केलेला आहे. त्या सोबतीला 1.2 ग्रॅम एमडी तर 4.5 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलेलं आहे. कॉलेज तरुण हे व्यसनाच्या आहारी जात असल्याचं काही व्हिडिओ पोलीस आयुक्तांकडे आलेले होते आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमधील एकाला अटकही करण्यात आल्याचं समजतंय. या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते कारवाई संदर्भातली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. एकाच वेळी 4 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले होते. यामध्ये 3.50 किलो गांजा, एमडी ड्रग्ज आणि चरस जप्त करण्यात आल्याचं देखील समोर येत आहे. तर कॉलेजचे तरुण तरुणी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे काही व्हिडिओ हे पोलिसांच्या हाती लागलेले होते आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू नये. अवैधरित्या कुणाला गांजा चरस असं काही मिळू नये किंवा या नार्कोटिक सबस्टन्सच्या आरी आपला यंग क्राऊड जाऊ नये म्हणून आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि जे अभिलेखावरचे जुने रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील किंवा आमचे इन्फॉर्मंटच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते त्याच्या आधारावर आम्ही ताबडतोब कारवाया करत आहोत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी देखील त्याला प्राधान्य देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अशाच ठिकाणी तरुणांना ड्रग्ज घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करायला सुरुवात केलेली होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत 3.5 किलो गांजासह एमडी आणि चरसही जप्त करण्यात आल्याची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. तर या संदर्भातले काही व्हिडिओ हे पोलिसांच्या हाती लागलेले होते आणि पोलिसांनी या व्हिडिओंच्या माध्यमातून नंतर तपासाला सुरुवात केली. तपासाला वेग आल्यानंतर मात्र धक्कादायक बातमी आपल्या सगळ्यांसमोर येते आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांच्या पथकानं एकाच वेळी 4 ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केलेली आहे. यामध्ये 3.50 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. आणि या क्षणाची कोल्हापुरातूनही एक मोठी बातमी येते. कोल्हापुरामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळलेली आहे. 2 महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळत आहे. त्यानंतर युद्धपातळीवरती बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी थेट कोल्हापूर या ठिकाणाहून.
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळल्यानंतर त्या ठिकाणी जे बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे त्याची आपण ही दृश्य पाहतोय. या ठिकाणी भिंत कोसळल्यामध्ये दोन जणी या खाली अडकल्याचं कळतं. दोन महिला या ढिगारी खाल्या अडकल्याचं युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असलेल्या काही अधिकाऱ्यांकडून देखील कळत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळल्याची ही दृश्य आपण थेट कोल्हापुरातून पाहतोय. दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं देखील समोर आलेलं आहे. कोल्हापुरामध्ये घडलेल्या या घटनेनंतरची बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची ही दृश्य आपण यावेला पाहतोय. ज्या ठिकाणी ही भिंत कोसळलेली आहे या भिंतीखाली दोन महिला अडकल्याची देखील माहिती समोर येते. आणि आता पाणावरात बातमी 36 जिल्ह्यांची. मध्य प्रदेश विदर्भामध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे भुसावळमधील हतनूर धरण भरलेलं असून धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आलेले असून 54,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय. मावळच्या वडिवळे धरणामधून 4,223 क्युसेकनं विसर्ग केला जातोय. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदित झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून इतर नद्याही इशारा पातळीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरीमधील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. चिपळूण शहरामधील आईस फॅक्टरीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरही पाणी साचल्यानं नदीचं रूप प्राप्त झालेलं आहे. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आलाय. पुरामुळे मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि त्याचसोबत नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीला पूर आलेला आहे. यानंतर या नदीच्या परिसरामध्ये 8 ते 9 फुटाच्या महाकाय अशा अनेक मगरी पाहायला मिळाल्या. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळे या जगबुडी नदीतील अनेक महाकाय मगर या नदीच्या किनाऱ्यावरती आणि छोट्या मोठ्या बेटांवरती विश्रांती घेताना पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या होत्या तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सर्वत्र पाऊस होत असून शेतकरी अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शहापूर तालुक्यामधील तांसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय. त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्या अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोटात दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं. मात्र रस्त्यातच तिचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय. धुळ्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. नांदगावमध्ये नागरिकांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे. रस्ते पाणी स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.
कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुसुळाट झालेला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी देखील होती आहे. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेत पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी पालक कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलेलं होतं. मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानक भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बसस्थानकावरती लोणारला जाणारी एसटी बस सुरूच होत नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांना ही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावरती आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय. बीड जिल्ह्यामधून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती माजलगाव ते तेलगाव रस्त्यावरती भेगा पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी होतीये. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. कोल्हापुरामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळलेली आहे. 2 महिला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत. युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळल्यानंतर याच ढिगाऱ्याखाली 2 महिला अडकल्याची माहिती समोर येते आहे. 2 महिला ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे लगेचच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. युद्ध पातळीवरती बचाव कार्याला सुरुवात झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. थेट बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरातील धक्कादायक घटना घडलेली आहे. तिथे 2 जण केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळल्यानंतर या ढिगाऱ्याखाली अडकल्यात. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. ज्ञानेश्वर, काय नेमकी ही घटना आहे? केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये ज्या ठिकाणी या ठिकाणी शाहू खासबाग मैदान आहे त्या ठिकाणी ही भिंत कोसळलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर युद्ध पातळीवरती या ठिकाणी बचाव कार्य आहे ते सुरू करण्यात आलेले. खरं तर प्रत्यक्षदर्शनी या ठिकाणी सांगितल्यानुसार 2 महिला यामध्ये अडकण्याचे आहे ती भीती व्यक्त केली जाते. एका मुलगी ने बाहेर आली आणि त्यानंतर त्या मुलगीनं यामध्ये सांगितलं होतं की माझी आई आतमध्ये अडकलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानंतर आता नेमकं आतमध्ये कोणकोण अडकलेलं आहे याची माहिती आहे ते हे प्रशासनाच्या वतीने घेण्यात येते. याशिवाय अग्निशमन विभागाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती बचाव कार्य आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर ही दरड आहे ती कोसळलेली आहे. भिंतच म्हणू आपण, ही भिंत मोठ्या प्रमाणात कोसळली आणि त्याच्यामुळे एक मोठा आवाज झाला आणि या आवाजामुळे या ठिकाणी जी ट्रॅव्हल्ससुद्धा होती त्या ट्रॅव्हल्सवरती सुद्धा त्याचे काही अवशेष आहेत ते दगडांचे पडले. त्यामुळे ट्रॅव्हल्सचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालं आणि एकूणच पाहायला गेलं तर सध्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी बचाव कार्य आहे ते सुरू आहे. मात्र ढिगाऱ्याखाली नेमकी किती व्यक्ती आहेत याचा अद्याप ही प्रशासनाला नेमकी माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रशासन या ठिकाणी पहिल्यांदा ढिगारा हलवण्यासाठी या ठिकाणी प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळते. एक महिला या ठिकाणी आढळल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि या स्ट्रेचरवरून या महिलेला या ठिकाणी बाहेर या ठिकाणी तैनात आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशासनाच्या वतीनं आता जे बचाव पथक आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्ट्रेचर आहे ते मागून घेण्यात आलेले आहे. याचा अर्थ या ठिकाणी ही महिला आहे ती आयडेंटिफाय या सगळ्या पथकाला झालेली आहे आणि लवकरच आता तिला उपचारासाठी आहे ते पुढे दवाखान्यात. हात वरती करून उजळ लावले
दोन मिनिटं आपल्याला सगळ्यांना हलायला लागणार आहे. मुंबई इकडे बाहेर संजीव भाई इकडे अरे बघ ना किती खाली आलो. अरे खालती नको सगळं येते येते रे लाईट या लागल्या माझा काय करू सगळं लाईट बंद केला आहे तुझा. दोन मिनिटं एवढा शॉर्ट बघते सगळ्यांना मी उद्या बाजल तर कोल्हापूर या ठिकाणची आपण बचाव कार्यासंदर्भातली ही थेट दृश्य यावेळेला पाहतोय. ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकल्याची प्राथमिक माहिती मिळालेली होती, मात्र त्यातली एक महिला बाहेर काढण्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळत आहे आणि लवकरच तिला तातडीनं रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. युद्धपातळीवरती सुरू असलेल्या बचाव कार्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला ही भिंत कोसळली या भिंतीखाली दोन महिला अडकल्याची प्राथमिक माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर लगेचच बचाव कार्य त्या ठिकाणी जोमानं सुरू करण्यात आलेलं होतं. बचाव कार्याच्या ठिकाणी थेट पोलीस आणि ढिगाऱ्यातून अनेकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आपण यावेळेला पाहतोय आणि त्यातही एक महिला त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाल्याचं देखील आमच्या प्रतिनिधींनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण यावेळेला पाहतोय आणि युद्धपातळीवरती सुरू असलेल्या बचाव कार्याची एक्सक्लुझिव्ह आणि थेट दृश्य केवळ आणि केवळ न्यूज 18 लोकमतवर. या ठिकाणी पाहायला गेलं तर युद्धपातळीवरती हे सगळं बचाव कार्य सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापूर अग्निशमन विभागाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी युद्धपातळीवरती असं बचाव कार्य सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्यावेळी ही दरड कोसळली आणि भिंत कोसळली त्यानंतर एक मुलगी सुद्धा या महिलेसोबत आतमध्ये होती आणि तिनं आपली आई आतमध्ये अडकल्याची आहे ती कल्पना इथल्या स्थानिक नागरिकांना दिली. हे ज्या महिला होत्या त्या एका कार्यक्रमासाठी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आल्या होत्या आणि या सगळ्या महिला या ठिकाणी याच वॉशरूमचा वाहित्य वापर करत होत्या आणि हे वॉशरूम भिंती लगत आहे ते बांधण्यात आलं होतं आणि याच वॉशरूममध्ये ही महिला आपल्या मुलीसोबत गेली होती. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिंत कोसळण्याचा आवाज झाला, दरड कोसळण्याचा आवाज झाला आणि त्यानंतर मात्र मुलगी बाहेर आली. मात्र नक्कीच ज्ञानेश्वर या संदर्भातली अधिक माहिती आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोतच. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय. सोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रील्सच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिखलात बसून भर पावसात बोंबा मारो आंदोलन करण्यात आलं. शहरातील विकास कामांना स्थगिती दिल्यानं शहरातील रस्त्यांची कामं रखडल्याचा आरोप करण्यात येतोय. बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बस स्थानकावरती लोणारला जाणारी एसटी बस सुरूच होत नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांना ही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावरती आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय. शेतीच्या वादातून काकानंच पुतण्यावरती तलवारीनं वार केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. वाळूज औद्योगिक परिसरामधल्या वडगाव कोल्हाटीमध्ये झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आलेला आहे. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदी झालाय.
काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी पालक कोथिंबिरीच्या भावात आता मोठी घसरण झाली आहे. कोथिंबिरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती तिनं केलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबिरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानकपणे भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. रायगडमध्ये पुन्हा एकदा धुवाधार पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर रस्तेही पाण्याखाली गेलेत. लावणी केलेले भात पीक कुजल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात चांदोलीमध्ये 76 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. चांदोली धरण आणि वारणा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोणावळ्यामधील टाटा धरण परिसरामध्ये 122 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. टाटा धरण हे आता 84.34% क्षमतेनं भरलं असून पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेनं भरून इंद्रायणी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. जबडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद करण्यात आले. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे भात लावणीला सुरुवात झाली. लावणी सुरू असताना आपली पारंपरिक गाणी गात भाताची लावणी करण्यात आदिवासी बांधवही व्यस्त झाल्यात. अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला असून 5000 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसानं दडी मारल्यानं खरीप वाया जाण्याची भीती होती आहे, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यासाठी 3 लाख अर्ज दाखल झाले. पीक विमा भरण्यासाठी 8 दिवस शिल्लक राहिलेले असताना 3 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरण्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यामध्ये तूर पिकासाठी सर्वाधिक 70,000 अर्ज दाखल झाले. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरामधील इंगळूण आणि आंबोली परिसरामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे मीना नदी दुथडी भरून वाहती आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील 4ही धरणं लवकरच भरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जळगावच्या मुक्ताईनगर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हलखेडा शिवारातील आदिवासी बांधवांची शेती खरडून गेली आहे. अंदाजे 200 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच टाहो फोडला. शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पूररेषाही ओलांडली आहे. जगबुडीचं पाणी खेड शहर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी येते नालासोपाऱ्यामधून. नालासोपाऱ्यामध्ये धोकादायक इमारतीचे पाया कमकुवत झाल्याची बातमी येते आहे, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. रेस्क्यू करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे. नालासोपारा इथल्या समर्थनगरमध्ये जैनम इमारतचे पिलर कमकुवत झाल्यानं ही इमारत आता वसई विरार महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर किशोर गवस यांनी रिकामी करण्यास सांगितलेली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप पालव, नगरसेवक अतुल साळुंखे यांच्यासह महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान या घरांमध्ये राहणाऱ्या 16 कुटुंबांना रेस्क्यू काम करण्याचं त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आलंय. विजय देसाई आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विजय, नेमकी काय घटना आहे, सविस्तर सांगाल. धोकादायक इमारत ही जैनम इमारत आहे. या इमारतीमध्ये साधारण 16 कुटुंब राहत असल्याचं डॉक्टर किशोर गवस हे उपायुक्त आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना आता बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. ही इमारत जी आहे आता खाली करायला लावलेली आहे आणि ही जी इमारत आहे पूर्णतः संपूर्ण झाल्यामुळे आता त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. विशाल, बरोबर आहे. साधारण किती कुटुंब त्या ठिकाणी आहे, त्यांना कुठपर्यंत हलवलं जाणार आहे, या सर्व घडामोडींवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.
माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये ओम साईराम कंपनीजवळ भरदिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. या प्रकरणी चंदन झिरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. गेल्या वर्षीचा सरसकट पीक विमा न मिळाल्यानं लातूरमध्ये शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अनेकदा निवेदनं देऊन आंदोलन करूनही पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय. महापालिका शाळेतील विद्यार्थी जर सतत 2 ते 3 दिवस कुठलंही कारण न सांगता गैरहजर राहिल्यास त्याची चौकशी करण्यासाठी शिक्षक थेट त्यांच्या घरी जाणार आहेत. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पटसंख्येवर छत्रपती संभाजीनगर पालिकेनं ही मोहीम सुरू केली आहे. भंडाऱ्यामध्ये आदिवासी आश्रम शाळेची दुरवस्था झाली आहे. 1 ते 10 वर्गाला फक्त 2 शिक्षक आहेत, तर मुलींची सुरक्षाही राम भरोसे आहे. याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होती. लातूर जिल्ह्यामधल्या औसा तालुक्यामध्ये पंतप्रधान आणि रमाई घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे पक्षाकडून केला जातोय. लवकरात लवकर या घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. धाराशिवमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिखलात बसून भर पावसात बोंबा मारो आंदोलन करण्यात आलं. शहरातील विकास कामांना स्थगिती दिल्यानं शहरातील रस्त्यांची कामं रखडल्याचा आरोप करण्यात येतोय. बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बस स्थानकावरती लोणारला जाणारी एसटी बस सुरूच होत नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांना ही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावरती आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय. शेतीच्या वादातून काकानंच पुतण्यावरती तलवारीनं वार केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. वाळूज औद्योगिक परिसरामधल्या वडगाव कोल्हाटीमध्ये झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आलेला आहे. तब्बल 2,800 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदी झालाय. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी पालक कोथिंबीरीच्या भावात आता मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती तिनं केलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानकपणे भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. रायगडमध्ये पुन्हा एकदा धुवाधार पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, तर रस्तेही पाण्याखाली गेलेत. लावणी केलेले भात पीक कुजल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात चांदोलीमध्ये 76 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. चांदोली धरण आणि वारणा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोणावळ्यामधील टाटा धरण परिसरामध्ये 122 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. टाटा धरण हे आता 84.34% क्षमतेनं भरलं असून पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेनं भरून इंद्रायणी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय. या टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांच्या पथकाकडून एकाच वेळी 4 ठिकाणी छापे. 3 किलो गांजा, MD आणि चरस जप्त. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली. 2 महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात गेट अंगावर पडून एका बालकाचा मृत्यू. मुलाच्या कुटुंबियांना मंदिर प्रशासनाकडून 2 लाख रुपये सानुग्रह मदत. मुंबईतल्या आझाद मैदानाजवळ डबल डेकर बसवर कोसळलं झाड, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, इतर नद्यांनीही इशारा पातळीकडे केली वाटचाल. रत्नागिरीत खेड तालुक्यात मुसळधार पाऊस, जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं परिसर जलमय. रत्नागिरीत मुसळधार पावसानं वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, चिपळूण शहरातल्या आईस फॅक्टरीजवळ मोठ्या प्रमाणात साचलं पाणी. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर, पुरामुळे माखलजन बाजारपेठेत शिरलं पाणी, नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका. खेडमधील जगबुडी नदीला पूर आल्यानं नदीच्या परिसरात महाकाय मगरींचं दर्शन, मगर पाण्याबाहेर आल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण. मध्य प्रदेश विदर्भात मुसळधार पाऊस, भुसावळमधील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. मावळच्या वडीवळे धरणातून 4223 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दिल्लीजवळच्या नोएडातल्या शहादरात शिरलं पुराचं पाणी, हिंडन नदीला पूर आल्यानं शेकडो गाड्या पाण्याखाली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा खाडीवरील नवाब उल खड्ड्यांच्या विळख्यात अवघ्या 4 महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता पूल. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, पालिकेनं तब्बल 15,000 बेकायदा बांधकामं तोडली. बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होती देहविक्री, पोलिसांच्या छाप्यात 3 तरुणींची सुटका. अमरावती ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक, 3.5 लाखांचं MD ड्रग हस्तगत. अमरावतीच्या उत्तम सराफ गावातल्या एकाच घरात आढळले 10 अजगर, सर्पमित्रांमुळे अजगरांना जीवदान. नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या 100% बातम्या ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन मध्ये. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता, अपात्रतेच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली मुदतवाढ. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर राजकारण तापलं, शिवसेना आणि भाजपचा ठाकरेंवर निशाणा, मुलाखतीवरून टोलेबाजी. विधान परिषदेत नीलम गोरे आणि अंबादास दानवेंमध्ये तूतुमय, बोलायला वेळ देत नसल्याचा दानवेंचा आरोप. फक्त फोडू नका, बांधायला शिका, टोल नाक्याच्या तोडफोडीवरून भाजपचा अमित ठाकरेंना टोला, तर मनसेचाही जोरदार पलटवार.
मुंबईसह राज्याच्या विविध भागातल्या खड्ड्यांचा मुद्दा विधिमंडळात. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पावसाचा कहर. जगबुडी आणि नारंगी नदीला पूर. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर. 83 बंधारे पाण्याखाली. मुंबई लगतच्या मोखाड्यात मूलभूत सुविधांचा दुष्काळ. पूल नसल्यानं चार पाड्यातल्या ग्रामस्थांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. नाशकात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत. 24 तासात दुसऱ्यांदा कोयता तलवारीनं वार करत वाहनांची तोडफोड. विरोधी आघाडीच्या इंडिया नावावर पंतप्रधान मोदींचा पहिला हल्ला. ईस्ट इंडिया इंडियन मुजाहिद्दीनचा हवाला देत घणाघात. बघूया 100% बातम्या. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्रतेचं प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी 54 आमदारांना नोटीस बजावली. मात्र अपात्रता प्रकरणाचा निकाल हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून स्मरणपत्र देण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना नोटीस दिली. मात्र शिवसेनेच्या 40 आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे. त्या टायमाला जी नोटीस दिली त्यात 7 दिवसाचा टाइम होता आणि आम्हाला ती नोटीस मिळाली मंगळवारी. कुणाला सोमवारी कुणाला मंगळवारी तो एकदम शॉर्ट पिरियड होता म्हणून आम्ही टाइम मागून घेतलेला. त्यात असं कोणतंही पॉलिटिकल कारण नाही आहे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे. 15 दिवसात सुप्रीम कोर्टाने पिटिशनचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आम्ही आता कोर्टात आमचं म्हणणं मांडू. तसंच आणखी 14 आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणं बाकी आहे. विधिमंडळ कामकाज सुरू असल्यानं किमान 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यात यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यात एकामागून एक राजकीय भूकंप होत आहे. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणखी एका भूकंपाची जोरदार चर्चा आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून मोठे गौप्यस्फोट होणार असल्याचा दावा करण्यात येतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसारित होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून रिलीज करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर निशाणा साधल्याचं प्रोमोतून समोर आलंय. ठाकरेंच्या या मुलाखतीवरच सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय. अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. खेकडा हा गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीड झालेला असतो त्याला खेकडा खाऊ घालतात. हे हास्य जत्रेचा महा एपिसोड उद्यापासून 2 दिवस ते सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट. अजित पवार यांचा शपथविधी. महाविकास आघाडीचं भवितव्य. तसंच काँग्रेस सोबत जात इंडिया आघाडीत घेतलेला सहभाग. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांमधला संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये. कालपर्यंत ठाकरे गटात असलेल्या डॉक्टर नीलम गोरे यांनी शिंदे गटात जातात त्या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या टार्गेटवर आल्या. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि नुकत्याच शिंदे गटात दाखल झालेल्या उपसभापती नीलम गोरे यांच्यात आज विधान परिषदेच्या सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. दानवे साहेब, जे उत्तरातून समाधान झालं नाही ते उपप्रश्न आपण विचारतो ना. मी प्रश्न विचारा तुम्ही असं 4-5 मिनिटं असं एक एक लक्षवेधी प्रत्येक अर्धा पाऊन तास ती घेतली मग त्यावेळेस नाही बोललो. अर्धा तास झाली, पाऊन तास नाही. या विरोधी पक्ष नेत्याला जर या सभागृहात बोलायचं असेल तर या सभागृहात बोलायचं का नाही?
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नीलम गोरे यांनी पदावरून पायउतार व्हावं असं म्हणत आक्रमक धरल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी. अधिवेशनात त्यांचं टार्गेट कोण असेल याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर यांना त्या कारणावरून सभागृहात ठाकरे गटाचे नेते नीलम गोरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. त्याला नीलम गोरे यांच्याकडून सुद्धा जशास तसं उत्तर दिलं जात आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातली खडाजंगी अधिवेशनात लक्ष वेधून घेतेय. तिकडे मनसे आणि भाजपमध्ये दिसत असणारा सख्य आता संपलंय का हा प्रश्न निर्माण झाला. कारण मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानं भाजपनं व्हिडिओच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर जोरदार टीका केली. टोलनाका फोडणं म्हणजे राजकारण नाही असा टोला भाजपकडून लगवण्यात आला. तर मनसेनं सुद्धा भाजपच्या जिवारी लागणारी टीका केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावरच्या सिन्नर मधल्या टोलनाक्याची तोडफोड केली. यावरून भाजपनं अमित ठाकरेंवर जळजळीत टीका केली. इतकंच नाही तर टोलनाका फोडणे म्हणजे राजकारण नाही, कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा असा सल्ला भाजपनं दिला. कुठल्याही प्रकारच्या शासकीय वास्तूच किंवा शासकीय अधिकारात असलेल्या गोष्टीच कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने नुकसान करू नये. ज्या लोकांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा जीव वाचवलाय, मला असं वाटतं ज्यांनी पक्ष फोडून सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी आम्हाला टोल कसा बांधावा आणि काय या गोष्टी शिकवू नये. कोणतीही दादागिरी सरकार चालू देणार नाही असा इशारा भाजपनं दिलाय. तर आम्हाला दादागिरी करताही येते आणि निभावताही येते असा पलटवार मनसेनं केल्यानं दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईसह राज्याच्या विविध महामार्गांवर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीचा विषय अधिवेशनात गाजला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोले लगावले. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी सत्ताधाऱ्यांनी दिली. ठाणे नाशिक महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात कोंडी पाहायला मिळते. रस्त्यावरील खड्डे आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. यावर ठोस काय पर्याय आहे हे सांगा अशी विचारणा आमदारांनी केली आहे. तर ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली आहे. मैं खुद मुंबई से जाता हूँ, कम से कम 3 घंटा लगता है अध्यक्ष महोदय. अगर आमदार की हालत है तो सोचिए भिवंडी कल्याण में जो एक नौजवान रहता होगा वो अगर लोअर परेल में किसी मॉल में आता होगा या सीब्स में आता होगा या बच्चे पढ़ने के लिए आते होंगे तो उनकी परिस्थिति क्या. 4-4 किलोमीटर एवढंच नाही तर एक वेळ 3-4 तास सगळं जॅमिंग असतं. ताबडतोबीने हे जे खड्डे आहेत ते बुजवण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यावरचे खड्डे ही राज्यातली सर्व भागांची समस्या आहे. या समस्येवर खऱ्या अर्थानं तोडगा काढल्यास सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. मुसळधार पावसानं जगबुडी नदीचं पाणी हे खेड शहरात शिरू लागलंय. त्यामुळे खेडमधलं जनजीवन विस्कळीत झालंय. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं चिंता वाढली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नदीपैकी एक असलेल्या जगबुडी नदीनं सकाळी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खेड शहरात जगबुडी नदीचं पाणी शिरलं. खेडच्या मच्छी मार्केट परिसरात पाणीच पाणी झालं असून 8-10 दुकानांमध्ये पाणी शिरलं. नदीकाठच्या खाडीपट्टा विभागाकडे जाणारा मार्ग सुद्धा पाण्याखाली गेला. जगबुडीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खेड नगर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. इथे आपण 26 गावांमध्ये 130 कुटुंब आणि 477 एवढी कुटुंब सदस्य असं या लोकांचे आपण स्थलांतरण केलेलं आहे. खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरानगर या ठिकाणी नारंगी नदीच्या पुराचं पाणी भरलं. त्यामुळे इथल्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. एकूणच पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. कोल्हापुरात पावसानं काहीशी विश्रांती घेतलीय. मात्र पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून पंचगंगा नदीची पातळी 40 फूट 4 इंचांवर स्थिरावली. कोल्हापुरात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. पंचगंगा नदीची पातळी स्थिर असली तरी प्रशासन अलर्ट मूडवर आहे. पंचगंगेची पातळी 43 फुटांपर्यंत गेल्यास कोल्हापूरला पुराचा विळखा बसू शकतो. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस बरसतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील 83 बंधारे सध्या पाण्याखाली गेले. कोल्हापुरातील संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात येत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी याचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या. प्रयाग चिखली आंबेवाडी भागातील ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय. दुसरीकडे कर्नाटकनं हिप्परगी धरणातून विसर्ग वाढवलाय. 1,15,400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे कोल्हापुरातलं पुराचं पाणी कोसळायला मदत होणार आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. सातारा जिल्ह्यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कोयना धरणात गेल्या 24 तासात 4.54 TMC पाणी साठा वाढलाय. सध्या धरणात 56.47 TMC पाणी साठा आहे. 105 TMC पाणी साठ्याची क्षमता असलेलं धरण अर्ध भरलं असल्यानं धरणातून 1050 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय. कास तलाव पूर्ण भरल्यामुळे साताराकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेल्यानं या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. साताऱ्यात महू धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे महू धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यासाठी उद्या आणि परवा हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केलाय. दरम्यान सांगलीच्या शिराळा तालुक्यात चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. वारणा नदीच्या काठची पिकं पाण्याखाली गेली आहेत. अन्न हवा पाणी या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे रस्ता वीज आणि पाणी या सुद्धा गावगाड्याच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या मूलभूत गरजांसाठी सामान्य माणसाला कसं झगडावं लागतं, याचा विकास कसा होईल, या सगळ्याचा सवाल या परिस्थितीनं निर्माण केला. कारण पालघरच्या मोखाडा तालुक्यातल्या कुरलोद ग्रामपंचायतीमधील शेड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा या 500+ अधिक लोकसंख्या असलेल्या गावपाड्यांना रस्ताच नाहीये. उन्हाळ्यात नदी आटलेली असल्यानं कसाबसा प्रवास होतो. मात्र मुसळधार पावसामुळे या पाड्यांचा आणि जगाचा संपर्क तुटत असल्याचं भयान वास्तव समोर आलंय. काही महिन्यांपूर्वी गावातून वाहणाऱ्या नदीवर एका संस्थेकडून मोठा बंधारा बांधला गेला. मात्र पावसामुळे गावपाड्याजवळील नदी ओसंडून वाहते आणि वाहत्या पाण्यातून इथल्या ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. कायमस्वरूपी पुलाची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. किती जर पेशंट आमचे गेले तर सरकारने लवकरच आमच्याकडे काळजी करून आमचा जो पुलाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावा हेच आमचं निवेदन आहे. कुणाचा बळी गेल्यानंतर सरकार या ठिकाणी रस्ते पूल बांधून देणार आहे का, हा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत. पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळतात. पावसाळी पर्यटनाला जाण्याचा अनुभव प्रत्येकासाठी रिफ्रेशिंग ठरतो. मात्र पर्यटनाचा आनंद घेताना रील बनवण्याचा अति उत्साह पर्यटकांच्या अंगाशी येतो. पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा व्हिडिओ कर्नाटकातल्या कोल्लूर जवळच्या अर्सिना गुंडी या धबधब्याचा असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओमध्ये फेसाळणारा प्रचंड वेगानं प्रवाहित होणारा धबधबा पाहायला मिळतोय. यावेळी धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका दगडावर तरुण उभा आहे. तो या धबधब्याच्या बाजूला रील शूट करतोय. यावेळी तो हालचाल करताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात दगडावर आपटतो. या तरुणाचा मित्र हे सगळं मोबाईलमध्ये शूट करत असतो. तरुण पडताच त्याचा मित्र त्याच्याकडे धाव घेतो. त्यानंतर या पाण्यात पडलेल्या तरुणाचं काय झालं याची माहिती मिळू शकलेली नाहीये. त्यामुळे पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, मात्र रील किंवा सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव मात्र धोक्यात घालू नका. नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. अवघ्या 24 तासात नाशिकमध्ये गावगुंडांनी पुन्हा एकदा हैदोस घातलाय. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होतो. नाशिकच्या जेल रोड परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 24 तासात तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. गावगुंडांनी तलवारी आणि कोयत्यानं 4 ते 5 वाहनांच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे. परवा रात्री विहित गाव परिसरात गावगुंडांकडून रस्त्यावरच्या 4 गाड्यांची कोयत्यानं तोडफोड करण्यात आली. एका अपार्टमेंटच्या पार्किंग मधील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्याआधी 12 जुलैला सिडको परिसरात गावगुंडांनी 16 वाहनांची तोडफोड केली होती. नाशिकमध्ये पोलिसांच्या नाकावर टिचून गुंडाराज सुरू आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा गाव गुंडांवर वचक राहिला नसल्याची संतप्त भावना नाशिककरांनी व्यक्त केली आहे. तर मला अंकुश शिंदे साहेबांना एकच विनंती करायची, आपल्या नावात अंकुश आहे, तो अंकुश आपण जर गुन्हेगारांवर जर दाखवला तर नित्ती तुमचं ना नाशिककर तुम्हाला शाबासकी देतील. दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस दलात फेरबदल केले. शहर पोलिसांच्या फेरबदलानंतर तरी गुन्हेगारी आटोक्यात येणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दागिने गायब असल्याची चर्चा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा देवीच्या दागिन्यांची मोजदाद होणार असल्याचं बोललं जात होतं। या संदर्भात आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींनी पत्र लिहिलंय आंदोलनाचा इशारा। छत्रपती घराण्याचं कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचं कळतंय। याची चौकशी व्हावी अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपतींनी पत्राद्वारे केली आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय। यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी तसंच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे। शिवाय गहाळ दागिन्यांची संपूर्ण चौकशी करण्याची आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा संभाजीराजेंनी केली आहे। अन्यथा स्वराज्य संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा संभाजीराजेंनी या पत्राद्वारे दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाळत ठेवून व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे। चोरट्यांनी क्रांती चौकातून व्यापाऱ्यांची 3 लाखांची बॅग लांबवली। चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौक भागातली ही घटना, एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची 3 लाख रुपयाची बॅग दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी लांबवली। विशेष म्हणजे चोरटे आधी व्यापाऱ्याला तुमचे पैसे पडलेत उचला असं म्हणाले, मात्र व्यापारी फसला नाही। अखेर चोरट्यांनी त्यांची दुचाकी पंक्चर करत डाव साधला। पंक्चर काढल्यानंतर व्यापाऱ्यानं दुकानदाराला पैसे देण्यासाठी हातातली बॅग दुचाकीच्या सीटवर ठेवली। तोपर्यंत चोरट्यांनी डाव साधत बॅग पळवली। दुचाकीवर आलेला त्याचा साथीदार रोडवर उभा होता। चोरटा उडी मारून दुचाकीवर बसला आणि पुढे निघाला। गॅरेज बारानं त्याच्या हातातली वस्तू या चोरट्यांवर फेकून मारली, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी धूम ठोकली होती। गेल्या काही दिवसांमध्ये प्री वेडिंगचा डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड कमालीचा वाढलाय, त्यामुळे मग काही मंडळी ही किल्ल्यांवर जाऊन लग्न करतात। काही जण एखाद्या बेटावर, काही जण पाण्यात, तर काही जण विमानात सुद्धा लग्न करतात। मात्र सध्या राज्यात एका अनोख्या लग्नाची गोष्ट चर्चेचा विषय ठरली। स्मशानभूमी म्हटलं की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि नीरव शांतता असं चित्र नेहमी दिसतं। मात्र राहता शहरातल्या स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव, गुरुजींच्या आवाजात मंगलाष्टक असं अनोखं चित्र दिसून आलं। अहमदनगरच्या राहता शहरातील गंगाधर गायकवाड हे दाम्पत्य अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी म्हणून काम करत आपला उदरनिर्वाह करतं। इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचं साधन झाली। या ठिकाणी राहून आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं। मयुरीच्या शिक्षणानंतर लग्नासाठी वराची निवड करण्यात आली आणि लग्न थेट स्मशानभूमीत लावण्याचा निर्णय गायकवाड दाम्पत्यानं घेतला। सोहळा सुद्धा अगदी थाटामाटात पार पडला। आम्ही लहानपणापासून आणि आई वडील इथेच काम करतो। स्मशानभूमी म्हटलं की आयुष्याचा शेवटचा प्रवास हे समीकरण समजलं जातं। मात्र गायकवाड दाम्पत्यानं आपल्या मुलीच्या नव्या संसाराची सुरुवात या ठिकाणाहून करत अंधश्रद्धेला मूठ माती दिली आहे। एखादा अजगर दिसला तर भल्या भल्यांची भंभेरी उडते, पण विचार करा एखाद्याच्या घरात 10 अजगर आढळले तर काय होईल? तुम्ही विचार करताय तेच झालं। अमरावती जिल्ह्यातल्या उत्तमसरा या गावातील एका घरात तब्बल 10 अजगर आढळले। गादी, चूल, टीन, अंगण जिथं बघावं तिथं अजगराची पिल्ल आढळत होती, त्यामुळे या कुटुंबियांची एकच भंभेरी उडाली। खरं तर पावसाळा सुरू होताच सरपटणारे प्राणी आढळण्याच्या घटना वारंवार घडतात, कारण हे प्राणी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात बिळातून बाहेर पडतात। अमरावतीतल्या उत्तमसरा गावातल्या या घरात अजगराची एवढी सगळी पिल्ल आढळल्यावर तातडीनं सर्व मित्रांना बोलवलं गेलं। वसा संस्थेच्या टीमनं तातडीनं पोहोचून 10 अजगराच्या पिलांसह अजगराला रेस्क्यू करून जंगलात सोडलं। हे अजगर जवळपास 8 ते 10 फूट लांबीचं होतं। तर या होत्या राज्यातल्या आज दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक। काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी, पालक, कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झालेली आहे। कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलेलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय। अचानक भाव घसरल्यामुळे मेथी, कोथिंबीर, पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत।
बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बसस्थानकावरती लोणारला जाणारी एसटी बस सुरूच होत नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांनाही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावरती आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो आहे. बीड जिल्ह्यामधून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती माजलगाव ते तेलगाव रस्त्यावरती भेगा पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं आहे आणि यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी होतीये. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय. मावळच्या वडिवळे धरणामधून 4,223 क्युसेकनं विसर्ग केला जातोय. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदित झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून इतर नद्याही इशारा पातळीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरीमधील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. चिपळूण शहरामधील आईस फॅक्टरीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरही पाणी साचल्यानं नदीचं रूप प्राप्त झालेलं आहे. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आलाय. पुरामुळे मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि त्याचसोबत नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीला पूर आलेला आहे. यानंतर या नदीच्या परिसरामध्ये 8 ते 9 फुटाच्या महाकाय अशा अनेक मगरी पाहायला मिळाल्या. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळे या जगबुडी नदीतील अनेक महाकाय मगर या नदीच्या किनाऱ्यावरती आणि छोट्या मोठ्या बेटांवरती विश्रांती घेताना पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या होत्या तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सर्वत्र पाऊस होत असून शेतकरी अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शहापूर तालुक्यामधील तांसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय. त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्या अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोटात दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं. मात्र रस्त्यातच तिचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय. धुळ्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. नांदगावमध्ये नागरिकांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे. रस्ते पाणी स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी देखील होती आहे. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेत पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती आहे.
जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी पालक कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलेलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानक भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यात. बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बसस्थानकावरती लोणारला जाणारी एसटी उल्हासनगरात धावत्या रिक्षावर आणि दुचाकीवर कोसळलं झाड, रिक्षाचालक जखमी झाल्याची माहिती. नालासोपऱ्यात धोकादायक इमारत, एका बाजूनं कल्ली, युद्धपातळीवर रहिवाशांचं स्थलांतर. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या वर्सोवा खाडीवरचा नव्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. अवघ्या 4 महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला पूल. अमरावतीच्या उत्तम सरा गावातल्या घरात एका ठिकाणी आढळले 10 अजगर. सर्पमित्रांमुळे अजगरांना जीवदान. दिल्ली नोएडातल्या शहादरामध्ये पुराचं पाणी शिरलं. पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातल्या अनेक वाहनांना जलसमाधी, जनजीवन पुन्हा विस्कळीत. मुसळधार पावसानंतर गंगा नदीनं पार केली धोक्याची पातळी. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात पुराचा धोका वाढला. कुल्लूमध्ये ढगफुटीनं रस्ता गेला वाहून. पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेतून चंद्राच्या आणखी जवळ गेलं चांद्रयान 3. 1 ऑगस्टच्या रात्री पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राकडे झेपावणार इस्रोची कारवाई. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार. अवमानना प्रकरणी निवडणूक आयोगानं जारी केलं अजामीन पात्र वॉरंट. आयुष्मानच्या ड्रीम गर्ल 2 चा फर्स्ट लुक समोर. पूजाच्या दिलखेचक अदानी चाहते खायाळ. बुर्ज खलिफाच्या समोर उभी राहिली बार्बी. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी लढवली 3D शक्त. नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची वित्तम बातमी वेगवान स्वरूपात. पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता. अपात्रतेच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली मुदतवाढ. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर राजकारण तापलं. शिवसेना आणि भाजप ठाकरेंवर निशाणा, मुलाखतीतून टोलेबाजी. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांना वाचवण्यात यश. एकीची प्रकृती चिंताजनक. कांदा उत्पादकांना क्विंटल मागे 3.5 रुपये अनुदान. ऑडिटचं काम पूर्ण, लवकरच खात्यावर जमा होणार अनुदानाची रक्कम. छत्रपती संभाजीनगरमधील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश. एकाच वेळी 4 ठिकाणी छापे. 3.5 किलो गांजासह MD ड्रग जप्त. विरोधकांच्या आघाडीच्या इंडिया नावावर पंतप्रधान मोदींचा पहिला हल्ला. ईस्ट इंडिया, इंडियन मुजाहिदीनचा हवाला देत घणाघात. ज्येष्ठ पत्रकार लेखक शिरीष कणेकर यांचं निधन. हृदयविकाराच्या धक्क्यानं वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली आहे. दरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. नालासोपऱ्यात समर्थनगरमधील जैन इमारत एका बाजूला कलली आहे. इमारतीचे खांब कमकुवत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेनं तातडीनं सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं. उल्हासनगरमध्ये धावती रिक्षा आणि दुचाकीवर झाड कोसळलं. कुर्ला कॅम्प परिसरात ही घटना घडली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र रिक्षा चालकाला दुखापत झाली आहे. या अपघातानंतर एका लेनमधली वाहतूक ठप्प झाली. मुंबई दहिसर पूर्व इथल्या केतकीपाडा परिसरात शिवशक्ती सोसायटीत एक खोली कोसळली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र दोन घरांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईतल्या आझाद मैदानाजवळ एसी डबल डेकर बसवर झाड कोसळलं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. दरम्यान माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून झाड बाजूला करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी ड्रग पार्टीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी एकाच वेळी चार ठिकाणी छापेमारी करत 3.5 किलो गांजा, एमडी ड्रग, चरस हस्तगत केले. दरम्यान व्हायरल व्हिडिओतील एकाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश विदर्भात मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे भुसावळमधील हतनूर धरण भरलं असून धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले. 54,000 क्युसेक इतक्या पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या अहेरवाडीतल्या भिलाई धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सध्या मिटलाय. मावळच्या वडिवळे धरणातून 4,223 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय, तर पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे. मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदित झालाय. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून इतर नद्यांनी सुद्धा इशारा पातळीकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसला असून वैशिष्ट्य नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. चिपळूण शहरातील आईस फॅक्टरीच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी साचल्यानं नदीचं स्वरूप प्राप्त झालं. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आलाय. या पुरामुळे माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं, त्यासोबत नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीला पूर आलाय. यानंतर नदीच्या परिसरात 8 ते 9 फुटाच्या महाकाय अशा अनेक मगरी पाहायला मिळत आहेत. नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यानं या जगबुडी नदीतल्या अनेक महाकाय मगरी नदीच्या किनाऱ्यावर आल्यात. छोट्या मोठ्या बेटावर विश्रांती या मगरी घेताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसापासून पेरण्या रखडलेल्या होत्या. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट सुद्धा ओढवलेलं होतं, पण या पावसानं हे संकट काहीसं दूर झालंय. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सर्वत्र पाऊस होत असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. शहापूर तालुक्यातल्या तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहायला लागलंय, त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरण भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करू नये असं आवाहन करण्यात आलंय. नाशिकच्या इगतपुरी रस्त्या अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोटात दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं, मात्र रस्त्यात तिचा आणि पोटातल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळ्यात कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे. या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटल मागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. अनुदान जाहीर केलं होतं. धुळे जिल्ह्यात कांदा अनुदान मिळवण्यासाठी 7,500 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननीनंतर प्राप्त झालेल्या 7,900 शेतकऱ्यांपैकी 4,000 लाभार्थी शेतकऱ्या अनुदानासाठी पात्र ठरले. या सर्वाधिक लाभार्थी शेतकरी हे साक्री तालुक्यातले असून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पणन संचालकांना पाठवण्यात आल्या. धुळे जिल्ह्यातल्या पात्र 4,000 शेतकऱ्यांना तब्बल 12,62,00,000 रुपयांचं कांदा योजनेचं अनुदान मिळणार आहे. सरकारच्या वतीनं थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हे कांदा अनुदान कधी मिळतं याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. नांदगावमध्ये शेतकऱ्यांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केले. रस्ते, पाणी, स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवर कारवाई करण्याची शेतकरी मागणी करत आहेत. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेतपिकाचं नुकसान झालंय. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावर बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला आहे. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथं पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी, पालक, कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानक भाव घसरल्यानं मेथी, कोथिंबीर, पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव बस स्थानकात लोणारला जाणारी एसटी बस सुरू होत नव्हती, त्यामुळे प्रवाशांना ही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय. शहापूरमधील पिवळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 5 दिवसात मजबूत लोखंडी पूल बसवण्यात आला. लाकडी जीर्ण झालेल्या पुलावरून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. या संदर्भातली बातमी दाखवतात त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पूल बांधण्याचे आदेश देण्यात आले. अखेर 5 दिवसात लोखंडी पूल बांधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर भेगा पडल्याचं समोर आलंय. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. पन्हाळा तालुक्यातल्या धारवाडी डोंगराचा काही भाग खचलाय. डोंगर परिसरात मोठमोठ्या भेगा पडल्यात. डोंगर पायथ्याजवळ 45 कुटुंब राहत असून या घटनेनंतर तातडीनं सर्व कुटुंबांना स्थलांतरित केलं जात आहे. संभावित पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं स्थलांतरण करण्यात आलंय. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवरचा ब्रिज गेल्या 10 वर्षापासून मंजूर आहे, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाहीये. खाडी पुलाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गात मोठा अडसर निर्माण झाला. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता सांगलीत महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. पालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतल्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसंच पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं.
अमरावतीच्या उत्तमसरा गावातल्या एकाच घरात 10 अजगर आढळल्यानं एकच खळबळाली. दरम्यान वसा या संस्थेच्या पथकानं सर्व अजगरांना रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसलेलं अतिक्रमण हटवण्यात आलंय. अतिक्रमणामुळे पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचतं, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं धडक कारवाई करत अनधिकृत बांधकाम हटवली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडीवरच्या नवीन पुलावर खड्डे पडलेत. 4 महिन्यांपूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र पहिल्याच पावसात खड्डे पडल्यानं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. कांदिवली पूर्वेकडच्या ठाकूर कॉलेज परिसरामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचतं, त्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल होत आहे. रत्नागिरीतल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पूररेषाही ओलांडली आहे. जगबुडीचं पाणी खेड शहरात शिरू लागलं असून मच्छी मार्केट परिसराचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या खाडीपट्टा भागाकडे जाणारा मार्ग सुद्धा पाण्याखाली गेला. भंडाऱ्यात आदिवासी आश्रमशाळेची दुरवस्था झाली आहे. पहिले ते 10वीच्या वर्गाला फक्त 2 शिक्षक आहेत, तर मुलींची सुरक्षा राम भरोसे आहे. याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याची मागणी होती. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात पंतप्रधान आणि रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. लवकरात लवकर या घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय. महापालिका शाळेतील विद्यार्थी जर सतत 2 ते 3 दिवस कुठलंही कारण न देता गैरहजर राहिला तर त्याची चौकशी करण्यासाठी शिक्षक थेट त्यांच्या घरी जाणार आहेत. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पटसंख्येवर छत्रपती संभाजीनगर पालिकेनं ही मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षीचा सरसकट पीक विमा न मिळाल्यानं लातूरात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा आंदोलन करून सुद्धा पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय. धाराशिवमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिखलात बसून भर पावसात बोंबा मारो आंदोलन केलं. शहरातील विकास कामांना स्थगिती दिल्यानं शहरातल्या रस्त्यांची कामं रखडल्याचा आरोप करण्यात येतोय. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून उल्हासनगरमध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या 3 तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर स्पा सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबईहून MD ड्रग्ज घेऊन आरोपी निघाला होता. यावेळी बडनेरा स्थानकात त्याला अटक करण्यात आली. कारवाईत 3.5 लाखांचं MD ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं. याचा अधिक तपास सुरू आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम फुफावत असल्यानं लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विवा कॉलेज आणि मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या स्पर्धेत 12 कॉलेजनी सहभाग घेतला. जालना औद्योगिक वसाहतीत ओम साई राम कंपनीच्या जवळ भर दिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतीच्या वादातून काकानं पुतण्यावर तलवारीनं वार केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. वाळूंज औद्योगिक परिसरातल्या वडगाव कोल्हाटीत झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चांद्रयान 3 5व्यांदा कक्षा बदलली असून 1 ऑगस्टला ते चंद्राच्या दिशेनं जाईल अशी माहिती इस्रोनं दिली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी चांद्रयान 3 5वी आणि शेवटची कक्षा वाढवण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. हे यान आता पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री स्प्लिंग शॉटद्वारे चंद्राच्या दिशेनं झेपावेल. दिल्ली नोएडातील शहरामध्ये पुराचं पाणी शिरल्याचं दिसून आलं. पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातलं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय. परिसरातील शेकडो गाड्या या तरंगताना दिसतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार दिसून येते. अवमान याचिका प्रकरणी निवडणूक आयोगानं इम्रान यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय आणि अटकेचे आदेश दिलेत. इम्रान यांना अटक करून 25 जुलैला हजर करण्याचे आदेश आयोगानं दिले. अभिनेता आयुष्मान खुराना ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येतोय.
नुकताच त्यानं ड्रीम गर्ल 2 मधला आपला लुक प्रदर्शित केला. या पोस्टमध्ये आयुष्मान आरशात बघून लिपस्टिक लावताना दिसतोय. या पोस्टमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली. अभिनेत्री मलायका अरोरानं नवा ट्रान्झिशन व्हिडिओ शेअर केलाय. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. अवधूत गुप्तेच्या घरात माकडांनी उच्छाद मांडलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं आपली व्यथा मांडली आहे. अवधूत गुप्तेनं घरात माकड शिरून केळी उचलून नेत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. वर्षानुवर्ष उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी या माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज यासाठी कारणीभूत असल्याचं सांगत त्यानं माकडांना खाऊ देऊ नका अशी विनंती केली. ज्येष्ठ पत्रकार लेखक शिरीष कणेकर यांचं निधन झालंय. प्रकृती खालावल्यानं शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख होती. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्या अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोटात दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं. मात्र रस्त्यातच तिचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय. धुळ्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. नांदगावमध्ये नागरिकांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी देखील होती आहे. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेत पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी, पालक, कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलेलं होतं. मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानक भाव घसरल्यामुळे मेथी, कोथिंबीर, पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यात. बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बसस्थानकावरती लोणारला जाणारी एसटी बस सुरूच होत नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांनाही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावरती आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो आहे. बीड जिल्ह्यामधून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती माजलगाव ते तेलगाव रस्त्यावरती भेगा पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं आहे आणि यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी होतीये. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय. मावळच्या वडिवळे धरणामधून 4,223 क्युसेकनं विसर्ग केला जातोय. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे.
मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदित झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून इतर नद्याही इशारा पातळीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरीमधील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. चिपळूण शहरामधील आईस फॅक्टरीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरही पाणी साचल्यानं नदीचं रूप प्राप्त झालेलं आहे. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आलाय. पुरामुळे माघजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि त्याचसोबत नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीला पूर आलेला आहे. यानंतर या नदीच्या परिसरामध्ये 8 ते 9 फुटाच्या महाकाय अशा अनेक मगरी पाहायला मिळाल्या. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळे या जगबुडी नदीतील अनेक महाकाय मगर या नदीच्या किनाऱ्यावरती आणि छोट्या मोठ्या बेटांवरती विश्रांती घेताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या होत्या तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सर्वत्र पाऊस होत असून शेतकरी अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शहापूर तालुक्यामधील तांसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय. त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्या अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोटात दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं. मात्र रस्त्यातच तिचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय. धुळ्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. नांदगावमध्ये नागरिकांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे. रस्ते पाणी स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी देखील होती आहे. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेत पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पाऊस आणि म्हणून त्यांनी आज बाळासाहेबांच्या प्रवेश केला. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला माहित आहे की वर्षभरापूर्वी आपण राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन केलं. आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं, लोकांना हवं असलेलं युतीचं सरकार 2019 स्थापन व्हायला पाहिजे होत. मँडेट लोकांचे तसेच होते आणि
शिवसेना भाजप युती म्हणून आपण विधानसभेच्या निवडणुका लढलो आणि लोकांनी आपल्याला भरभरून मतदान केलं, परंतु दुर्दैवाने सरकार स्थापन होताना सगळी गणित समीकरणं बिघडली, त्याच्यामध्ये मी जात नाही ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु जे लोकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी सातत्याने एक प्रकारचं जे काही शल्य होतं, खंत होती, त्या मी एक वर्षापूर्वी दूर केली आणि राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार बाळासाहेबांच्या भूमिकेचं, बाळासाहेबांच्या विचारांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतलं सरकार स्थापन केलं. मी आणि देवेंद्रजी, मी मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही कामाला सुरुवात केली. मला आठवतंय की पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय सरकारने घेतले ते सर्व निर्णय धाडसी होते, धडाकेबाज होते आणि त्या सर्व निर्णयांमध्ये लोकांचं हित होतं. आणि आजपर्यंत जे निर्णय आम्ही घेतले ते लोकहिताचे घेतले. सर्वसामान्य शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण सगळ्यांसाठीच आम्ही त्या निर्णयामध्ये, त्याची चर्चा मी करत नाही, त्याला खूप वेळ लागेल. आणि म्हणून गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जी भूमिका घेतली, धाडसी भूमिका घेतली, त्याला हजारो लाखो लोकांनी समर्थन केलं आणि दररोज शिवसेनेला समर्थन पाठिंबा देणाऱ्यांची संख्या शेकडो हजारो लाखांमध्ये पोहोचली आणि प्रत्येक जिल्हा तालुक्यातले लोक दररोज या ठिकाणी प्रवेश करतात. त्यांनी आपण घेतलेली भूमिका, राज्यासाठी केलेलं काम आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शेवटी सरकार कुणासाठी? सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सरकार असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी सरकार असलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रसंगी कायदे नियम बदलणारं सरकार असलं पाहिजे. ते धाडस आम्ही करतोय आणि म्हणून अल्प काळातच हे सरकार लोकाभिमुख झालं, लोकप्रिय झालं आणि म्हणूनच ताईंनी देखील सांगितलं की तिकडची दुर्घटना आणि त्या ठिकाणी मदत, असे अनेक प्रसंग माझ्या राजकीय जीवनामध्ये आलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा जिथे जिथे संकट असतं तिथे मी धावून जातो. नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता. अपात्रतेच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली मुदतवाढ. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर राजकारण तापलं. शिवसेना आणि भाजपचा ठाकरेंवर निशाणा, मुलाखतीवरून टोलेबाजी. विधान परिषदेमध्ये नीलम गोरे आणि अंबादास दानवेंमध्ये तू तू मै मै बोलायला वेळ देत नसल्याचा दानवेंचा आरोप. फक्त फोडू नका, बांधायला शिका. टोल नाक्याच्या तोडफोडीवरून भाजपचा अमित ठाकरेंना टोला, तर मनसेचाही जोरदार पलटवार. मुंबईसह राज्याच्या विविध भागातील खड्ड्यांचा मुद्दा विधिमंडळात. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पावसाचा कहर, जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदीची पातळी सध्या स्थिर, 83 बंधारे पाण्याखाली. मुंबई लगतच्या मोखाड्यात मूलभूत सुविधांचा दुष्काळ, पूल नसल्यानं चार पाड्यातील ग्रामस्थांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती या दहशतवाद विरोधी पथकानं दिली आहे. एटीएसनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच चाणाक्ष पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलेलं होतं. कोथरूडमध्ये या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती नेमकी काय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून. वैभव, अगदी काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलिसांनी दोन जणांना पकडलेलं होतं, मात्र अतिशय धक्कादायक माहिती त्यांच्या तपासामध्ये समोर येते, काय सविस्तर सांगाल? विशाल, कोथरूड पोलिसांनी जे दोन दहशतवादी पकडलेले होते, एनआयएचे वॉन्टेड दहशतवादी होते, ज्यांच्यावर 5 लाख रुपयांचं इनाम होतं. मध्य प्रदेशच्या रतलामचे हे दहशतवादी आहेत आणि राजस्थान मधल्या एका स्फोटकांच्या संदर्भामध्ये ते एनआयएला पाहिजे होते. कोथरूड पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळेस हे आरोपी पकडलेले होते आणि त्यानंतर प्राथमिक चौकशी करून हा सगळा तपास जो आहे तो एटीएस कडे देण्यात आला आणि एटीएसनं तपास करून काही धक्कादायक माहिती जी आहे ती न्यायालयात सादर केली, ज्याच्यामध्ये हे दोन आरोपी जे आहेत या दोन्ही आरोपींनी सातारा आणि कोल्हापूरच्या आसपासच्या जंगलांमध्ये बॉम्ब जे आहेत या बॉम्बची चाचणी केली असल्याची माहिती जी आहे ती एका पेनड्राईव्हमध्ये या आरोपींकडे मिळालेल्या पेनड्राईव्हमध्ये पोलिसांना एटीएसला तपासामध्ये मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आरोपींची कोठडी जी आहे ती वाढवून देण्याची मागणी जी आहे ती केली जाते. हा तपास जो आहे तो एटीएस कडे हस्तांतरित केल्यानंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर आली आहे. स्फोटक किंवा स्फोटांच्या दृष्टीने किंवा दहशतवादाच्या दृष्टीनं एटीएसनं जेव्हा या सगळ्या संदर्भातला तपास केला त्यानंतर हे एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे जे आहेत ते समोर यायला लागले. 1.5 वर्षापासून वॉन्टेड असलेले हे आरोपी जे आहेत ते कोंढव्यामध्ये भाड्याने राहत होते आणि त्यांना पकडल्यानंतर सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत दहशतवादाच्या संदर्भातल्या एनआयए असेल किंवा एटीएस असेल या सतर्क झालेल्या होत्या आणि त्यानंतर यांचा तपास केल्यावरती ही सगळी माहिती समोर. बरोबर आहे वैभव, मात्र अतिशय धक्कादायक ही बाब आहे आणि त्यांच्या रडारवरती नेमके कोण होते, त्यांच्या टार्गेटवरती कोण होते याचाही तपास करणं आता गरजेचं आहे. धन्यवाद वैभव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. शिवसेनेमधील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदारांना नोटीस बजावलेली आहे, मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणखी एक वेळ मागवून घेतलेला आहे. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती, मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी आपली बाजू मांडण्याकरता आणखी वेळ वाढवून मागितला. मुदत वाढ मागण्याचं कारण असं होतं की त्यावेळेला शुक्रवारी मला वाटतं 7 तारीख वगैरे काही असेल त्या टायमाला ती नोटीस दिली, त्यात 7 दिवसाचा टाईम होता आणि आम्हाला ती नोटीस मिळाली मंगळवारी, कुणाला सोमवारी कुणाला मंगळवारी, तो एकदम शॉर्ट पिरियड होता म्हणून आम्ही टाईम मागून घेतलेला. त्यात असं कोणतंही पॉलिटिकल कारण नाही आहे. एकीकडे नोटीशीला उत्तर देण्याकरता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ वाढवून मागितली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं यापूर्वीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आमच्याकडनं विलंब होतच नाहीये, विलंब त्यांच्याकडनं होतोय. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे, 15 दिवसात सुप्रीम कोर्टाने पिटिशनचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आम्ही आता कोर्टात आमचं म्हणणं मांडू.
गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सत्ता संघर्षावर निकाल देताना घटनापीठानं हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवताना रिझनेबल वेळेत निकाल देण्याचा आदेश दिला होता. आता त्याला 2.5 महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेलाय. तरी यावर निकाल काही लागलेला नाही. त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर सुप्रीम कोर्टानं संबंधितांना नोटीस बजावली. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी दोन्ही शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती. मात्र शिंदेच्या नेतृत्वातील आमदारांनी नोटीसला उत्तर देण्यास वेळ वाढवून मागितलाय. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. शिवसेनेमधील फुटीला एक वर्ष उलटल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमधील संघर्ष कायम आहे. 16 आमदार अपात्रतेचा मुद्दा, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा वाद अशा मुद्द्यांवरून दोन्ही गटामध्ये वेळोवेळी झुंबते. आता याच सत्रात ठाकरेंची नव्या मुलाखतीची भर पडली आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्टच्या माध्यमातून संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंविरोधात एल्गार केल्याचं पाहायला मिळत आहे. वर्ष उलटलं, शिवसेनेतील संघर्ष कायम, ठाकरेंचा पुन्हा शिंदेंच्या सेनेवर घणाघात, मुलाखतीतून ठाकरेंचे टीकेचे बाण, ठाकरेंच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांचा पलटवार. अजित पवारांच्या बंडानंतर अवघ्या 23 दिवसातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात गळाभेटी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात मात्र एक वर्ष उलटल्यानंतर संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. याच संघर्षाची झलक उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत पाहायला मिळते. बुधवारी सकाळी प्रसारित होणाऱ्या या मुलाखतीत पुन्हा एकदा ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पाठीराख्यावरती घणाघात केल्याचं पाहायला मिळत आहे. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदेची शिवसेना चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या विरोधक असलेल्या नितेश राणेंनी ठाकरेंच्या या मुलाखतीला हास्य जत्रा असं म्हणत टीका केली. तर शिंदेच्या शिवसेनेनंही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. उद्यापासून जे 2 दिवस जे हास्य जत्रेचं महा एपिसोड उद्यापासून 2 दिवस जे सुरू होणार आहे, त्याचे जे काही टीझर लॉन्च झालंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख. मला महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख ह्या शब्दावर आणि या पदावर आक्षेप आहे. 2.5 वर्ष जेव्हा उद्धवजींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा गळाला पट्टा लावून फक्त स्वतःचं कुटुंब सांभाळलं, महाराष्ट्राला काय त्यांनी सांभाळलं नव्हतं. तेव्हा खेकडा हा गुणकारी प्राणी आहे, ज्याला कावीड झालेला असतो त्याला खेकडा खाऊ घालतात अशी खेड्यामध्ये म्हण आहे. आणि मला तरी असं वाटतं की या खेकड्याला जर सांभाळून ठेवलं असतं तर कदाचित शिवसेनेमध्ये कावीड झाला नसता. ठाकरेंच्या मुलाखतीआधीच विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे समोर आल्या. टीझरवरती आता विरोधकांकडे टीका केली जाते. नितेश राणे असं म्हणत आहेत की 2 दिवसाची हास्य जत्रा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत प्रसारित होण्याआधीच सत्ताधारी आणि ठाकरे गटात जुंपल्यामुळे आता या मुलाखतीनंतर त्याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि मला संपूर्ण तुम्हाला आनंद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. मनसे आणि भाजपमध्ये दिसत असणारं सख्य आता संपलंय. मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडल्यानं भाजपनं व्हिडिओच्या माध्यमातून अमित ठाकरेंवरती जोरदार टीका केली. टोल नाका फोडणं म्हणजे राजकारण नाही असा टोला भाजपकडून लगावण्यात आला. तर मनसेनंही भाजपच्या जिव्हारी लागणारी टीका केलेली आहे. पाहूया त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट.
राज ठाकरे आणि टोल नाका यांचं तसं जुनं आणि घट्ट नातं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक आहे. आम्ही ठाकरेंची गाडी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नरच्या टोल नाक्यावर तब्बल 3 ते 3.5 मिनिटं थांबवली. आता अमित ठाकरेंची गाडी थांबवली म्हटल्यावर मनसेचे कार्यकर्ते भलतेच भडकले आणि त्यांनी थेट टोल नाक्याचीच तोडफोड केली. पण अमित साहेब 3-3.5 मिनिटं थांबवण्याला तुम्ही 10 मिनिटं थांबवलं सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना हे करण्यासाठी भाग पाडलं आणि टोल नाका फोडायला सांगितलं. अमित ठाकरेंवर भाजपनं जळजळी टीका केली. इतकंच नव्हे तर टोल नाका फोडणं म्हणजे राजकारण नाही, कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा असा सल्लाही भाजपनं दिला. शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नरमधील टोल नाक्याची तोडफोड केली होती. अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र याच मुद्द्यावरून भाजपनं अमित ठाकरे आणि मनसेला खडे बोल सुनावले. कुठल्याही प्रकारच्या शासकीय वास्तूचं किंवा शासकीय अधिकारात असलेल्या गोष्टीचं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने नुकसान करू नये ही माफक जनतेची अपेक्षा असते. या बाबतीत ट्विटवर काय झालं हे मी पाहिलेलं नाही, ट्विटचं कोणी कोणाला उत्तर दिलं हे मी पाहिलेलं नाही. परंतु भविष्यात असं कुठल्याही प्रकारच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करू नये ही माझी सर्वांना विनंती असते. तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून अटक केली. भाजप महाराष्ट्राच्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही चांगलेच संतापले. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले ते आम्हाला बांधण्याबद्दल काय शिकवणार? त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वतःचा पक्ष बांधावा. एक टोल फुटला तर एवढी थोबाडं उघडणारे मणिपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या तेव्हा महाराष्ट्र भाजपचं थोबाड बंद का होतं असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. का तुम्हाला फक्त मुजोर झालेल्या टोल कंत्राटदारांची दलाली करायची आहे? का तुम्हाला मिळते त्यातनं दलाली म्हणून तुम्ही हे करताय? मला वाटतं याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे. भाजपने आम्हाला सांगायची गरज नाही काय करायचं आणि काय नाही ते, आमचं आम्ही बघू. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याची तोडफोड झाल्याचा मुद्दा भाजपनं गंभीरपणे घेतलाय. दादागिरी भाजप सरकार चालू देणार नाही असा थेट इशाराच भाजपनं दिलाय. लक्षात ठेवा, हे सरकार जनसामान्यांचं सरकार आहे. कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाही. तर आम्हाला दादागिरी करताही येते आणि निभावताही येते असा पलटवार मनसेनं केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. अमित ठाकरे हा टोल नाका बंद पडला नाही, तुम्ही नियमाप्रमाणे टोलही भरला नाही, पण दादागिरी भाजप सरकार चालू देणार नाही. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे, पण तब्बल 9 दिवस उलटल्यानंतर विरोधकांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड करता आलेली नाही आणि त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे. परिणामी विरोधी पक्षनेत्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेत्याविनाच अधिवेशन सुरू. विधानसभेला विरोधी पक्षनेते कधी मिळणार? दुसऱ्या आठवड्यातही महाविकास आघाडीत एकमत नाहीच. विरोधी पक्षनेत्यावरून अधिवेशनात जुंपली. मांडलेल्या प्रश्नावरती उत्तर ऐकायला या सदनामध्ये विरोधी पक्ष नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आता सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या आरोप प्रत्यारोपांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून विरोधकांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या कृषी मंत्र्यांनी अधिवेशनात विरोधी पक्ष गंभीर नसल्याचा टोला लगावला. या टीकेतून त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड न झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांवर घणाघात केला. जेवढा संवेदनशील आहे त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष हा अधिक संवेदनशील असावा लागतो. पण आज या सदनामध्ये सत्ता पक्ष उत्तर द्यायला उभा आहे, पण मांडलेल्या प्रश्नावरती उत्तर ऐकायला या सदनामध्ये विरोधी पक्ष नाही हे उभ्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सभापती महोदया या सदनाच्या निदर्शनास आणतोय.
काही दिवसांपूर्वी विरोधकांसोबत असलेले धनंजय मुंडे सत्तेत सहभागी होऊन 23 दिवस झाले. हाच धागा धरत ठाकरे गटानं धनंजय मुंडेंना चिमटे काढायची संधी सोडली नाही. एकच महिना झालाय आपल्याला, फारच आपल्याकडनं स्तुती होते सरकारची. खरं तर अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होऊनही विधानसभेला अजूनही विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर पुढचा विरोधी पक्षनेता कोण याचं उत्तर अजूनही मिळू शकत नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीत नेमका काय गोंधळ सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतोय. विरोधी पक्षनेता आम्ही एमबीचा सगळं जे गटचा लीडर आहे त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. लवकरात लवकर ते नाव येणार आहे. सगळा पक्ष आहे त्यांना बोलावं लागेल. बोलणी झालेली आहेत. लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता देणार आहे. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानं सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनलाय. पण असं असलं तरी अजूनही काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या नावावरून एकमत होताना दिसत नाहीये. अधिवेशनाचा एक आठवडा उलटून दुसरा आठवडा सुरू झालाय. त्यामुळे आता तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतला हा गोंधळ संपणार का असा प्रश्न अवघा महाराष्ट्र विचारतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर. शकांनी दिले जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथे पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी पालक कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलेलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानक भाव घसरल्यामुळे मेथी कोथिंबीर पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यात. बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बसस्थानकावरती लोणारला जाणारी एसटी बस सुरूच होत नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांनाही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावरती आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय. बीड जिल्ह्यामधून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती माजलगाव ते तेलगाव रस्त्यावरती भेगा पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी होतीये. जळगाव जिल्ह्यामधील आहेरवाडीतील भिलाई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय. मावळच्या वडिवळे धरणामधून 4,223 क्युसेकनं विसर्ग केला जातोय. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदित झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून इतर नद्याही इशारा पातळीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमधील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. चिपळूण शहरामधील आईस फॅक्टरीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरही पाणी साचल्यानं नदीचं रूप प्राप्त झालेलं आहे. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आलाय. पुरामुळे मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि त्याचसोबत नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय.
रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीला पूर आलेला आहे. यानंतर या नदीच्या परिसरामध्ये 8 ते 9 फुटाच्या महाकाय अशा अनेक मगरी पाहायला मिळाल्या. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळे या जगबुडी नदीतील अनेक महाकाय मगर या नदीच्या किनाऱ्यावरती आणि छोट्या मोठ्या बेटांवरती विश्रांती घेताना पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या होत्या, तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सर्वत्र पाऊस होत असून शेतकरी अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शहापूर तालुक्यामधील तांसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला लागलंय, त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणही भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रस्त्यानं प्रवास करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्या अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोटात दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं, मात्र रस्त्यातच तिचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय. धुळ्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. नांदगावमध्ये नागरिकांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी देखील होती आहे. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेत पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती आहे. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावरती बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी. नमस्कार, मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा तुमच्या समोर हजर झाले. काही स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत. सुरुवात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता. अपात्रतेच्या नोटीशीला उत्तर देण्याकरता शिवसेनेच्या 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली मुदतवाढ. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर राजकारण तापलं. शिवसेना आणि भाजपचा ठाकरेंवर निशाणा, मुलाखतीवरून टोलेबाजी. विधान परिषदेमध्ये नीलम गोरे आणि अंबादास दानवेंमध्ये तू तू मे मे, बोलायला वेळ देत नसल्याचा दानवेंचा आरोप. फक्त फोडू नका, बांधायला शिका. टोल नाक्याच्या तोडफोडीवरून भाजपचा अमित ठाकरेंना टोला, तर मनसेचाही जोरदार पलटवार. पुण्यातील कोथरूडमध्ये पकडलेल्या 2 दहशतवाद्यांच्या तपासात धक्कादायक माहिती. पुणे, कोल्हापूर आणि सादर येथील जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी केल्याचं तपासात समोर. धक्कादायक माहिती, ज्यामुळे खळबळ. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा मृत्यू. दहिसर पूर्व इथल्या केतकीपाडा परिसरात शिवशक्ती सोसायटीतली एक खोली कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही पण दोन घरांचं मोठं नुकसान. मुंबईसह राज्याच्या विविध भागातील खड्ड्यांचा मुद्दा विधिमंडळात. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पावसाचा कहर. जगबुडी आणि नारंगी नदीला पूर. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदीची पातळी सध्या स्थिर. 83 बंधारे पाण्याखाली. मुंबई लगतच्या मोखाड्यामध्ये मूलभूत सुविधांचा दुष्काळ. पूल नसल्यानं 4 पाड्यांमधील ग्रामस्थांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. विरोधी आघाडीच्या इंडिया नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला हल्ला. ईस्ट इंडिया इंडियन मुजाहिदीनचा हवाला देत घणाघात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार. अवमान प्रकरणी निवडणूक आयोगानं जारी केलं अजामीनपात्र वॉरंट. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार हा प्रशासनाकडून चालवला जातोय. मात्र नुकतंच मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना पालिका इमारतीमध्ये खास कार्यालय देण्यात आलं. आता त्या कार्यालयावरून वाद निर्माण झालाय. भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा पक्ष असा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय. नुकताच मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना एक कक्ष देण्यात आला. मात्र या कक्षात भाजपच्या माजी नगरसेवकांची उठबस सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांकडे काम असलेल्या नागरिकांना मंत्रालयात फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये म्हणून हा कक्ष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. पालकमंत्री दररोज इथे येऊन बसू शकत नाही. आठवड्यातील 2 दिवस इथे बसते. पण तो पण जे नागरिक इथे येतील किंवा इतर काही समस्या असतील आमच्या प्रभागात असतील बाजूच्या प्रभागात इतर कुठल्या असतील जर लोकांना ते समजलं की पालकमंत्र्यांकडून आमची समस्या लवकरात लवकर त्याचं निराकरण होतं लोक नक्कीच आमच्याकडे येतात. हा कार्यालय भाजपचा नाहीये. हा कार्यालय पालकमंत्र्यांचा आहे. सर्व पार्टींचे नगरसेवकचे इकडे स्वागत आहे. ते स्वतःची कार्यक्रम इश्यूज काही समस्या असतील ते आपल्या पालकमंत्री समोर घेऊन येऊ शकतात. पालकमंत्र्यांना देण्यात आलेला कक्ष आणि त्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचा वावर यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय. महापालिकेकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी पालकमंत्र्यांच्या या कक्षावर सडकून टीका केली आहे. प्रशासक आहे ना फक्त तिकडे जे बसलेले आहे मंत्रालयामध्ये त्याचे ते ऐकतात कोणाच्या ऐकत नाही. आणि आज पूर्णपणे जे आता हे दालना दिलेला आहे महानगरपालिकेचे नियमप्रमाणे असा कुठेही नमूद केले नाही. मला वाटत नाही पालकमंत्र्यांचं कार्यालय आहे. जे आहे ते मी त्या दिवशी पण सांगितलं. बीएमसीचं नाव कदाचित त्यांना कॅसा बीएमसी बीएमसी मो असं काही ठेवायचं असेल पण ते कार्यालय आपण स्पष्टपणे बघताय बिल्डर्सचं कॉन्ट्रॅक्टर्सचं आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचं हे कार्यालय झालेलं आहे. गेल्या 7 महिन्यांपासून मुंबई महापालिकेची सूत्र प्रशासकाच्या हाती आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयातील सगळ्या राजकीय पक्ष कार्यालयांना कुलूप लावण्यात आलंय. काही महिन्यांपूर्वी यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात वादही झाला होता. एकीकडे प्रशासकाच्या नावाखाली महापालिकेनं सगळ्या